रसिकहो नमस्कार। मराठी भाषा विभाग निर्मित राज्य मराठी विकास संस्था आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य यान या कार्यक्रमात आपल्या सर्व साहित्यप्रेमींचं हार्दिक स्वागत आहे। माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी वाचन प्रेरणा दिन साजरा करत असतो। हा दिन साजरा करत असताना या साहित्य चळवळीत या वाचन चळवळीत आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं हाच खरं तर यामागचा हेतू असतो। पण मंडळी या वर्षी या हेतूला किंवा या विचाराला एक वेगळी चालना मिळाली, एक वेगळा आयाम मिळालाय, कारण ही साहित्य मैफिल या वर्षी ऑनलाईन साजरी होणार आहे। या ऑनलाईन साजऱ्या होणाऱ्या या साहित्य मैफिलीत अनेक कलावंत आहेत, लेखक आहेत, कवी आहेत आणि त्याचबरोबर काही शासकीय अधिकारी आहेत। राजकीय क्षेत्रातलं अतिशय उत्तम असलेलं नेतृत्व सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहे। मला असं वाटतं की या सगळ्या साहित्य चळवळीमध्ये आपण एकत्र येऊया आणि ही सगळी मंडळी सुद्धा अतिशय आनंदाने अक्षर साहित्य अक्षरधन वेचणार आहेत आणि याच अक्षरधनाची उधळण करत असताना आपल्या मनातले अनेक आनंदाचे क्षण कथा, कादंबरी, कविता या सगळ्या साहित्य प्रकारातनं आपल्या समोर येणारं आपलं समृद्ध असं वाङ्मय आपल्या समोर उलगडलं जाणार आहे आणि यातून आपल्याला निश्चितच निखळ आनंद मिळेल यात शंकाने। राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक आणि स्वतः जे उत्तम साहित्यिक आहेत असे संजय पाटील यांच्या प्रेरणेतनं, यांच्या संकल्पनेतनं या कार्यक्रमाची निर्मिती होते आणि या साहित्य यान मैफिलीची सुरुवात करतायत आपले भाषा मंत्री माननीय सुभाषजी देसाई। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस, ह्या दिवसाचं महत्व जाणून शासनाने 15 ऑक्टोबर हा दरवर्षी वाचन प्रेरणा दिन म्हणून आयोजित करायला सुरुवात केली आणि त्यानिमित्तानं वाचकांना वेगवेगळ्या विषयांची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीचं जतन व्हावं किंवा ती वाढावी यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात। आजच्या या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी एक उतारा वाचून दाखवणार आहे। स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे थोर व्यंगचित्रकार होते आणि त्यांच्या व्यंगचित्रांचं फटकारे या नावानं एक पुस्तक माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी प्रकाशित केलं। या व्यंगचित्रांच्या संकलनाला, पुस्तकाला बाळासाहेबांनी स्वतःच एक प्रस्तावना लिहिली आणि ती प्रस्तावना अत्यंत मार्गदर्शक आणि मी व्यंगचित्रकार कसा झालो याबद्दल बाळासाहेब काय म्हणतायत हे त्याच्यातून उलगडत जातं। मी हे वाचन आपल्यापुढे सादर करतो। मी व्यंगचित्रकार कसा झालो ही एक रंजक कहाणीच आहे। त्यात अनेक पात्र आहेत, अनेक प्रसंग आहेत, कडूगोड आठवणी आहेत। आयुष्य म्हटले की हे असायचेच, पण माझ्या व्यंगचित्रांचे असे एक समग्र पुस्तक निघेल त्यासाठी जुन्या काळातील सर्व व्यंगचित्रे मेहनतीने गोळा केली जातील असे कधीच वाटले नव्हते, कारण आम्ही ठाकरेंनी जमवाजमव अशी कधी केलीच नाही। त्यामुळे उद्या पुस्तक काढायचे म्हणूनही व्यंगचित्रांची राखण करावी असे आमच्या हातून झाले नाही। कोणत्याही संपत्तीचा लोभ आम्ही कधी बाळगला नाही, धनसंचय केला नाही, जे आले ते वाटत राहिलो। व्यंगचित्रे हीच आमची संपत्ती, पण त्याबद्दलही आम्ही बेपरवा राहिलो। मागे एकदा माझी जुनी फ्री प्रेस मधली चित्र मी माळ्यावर ठेवली, कुठला तरी संदर्भ पाहिजे होता म्हणून मी ती खाली काढली, त्या सगळ्याला वाळवी लागली होती। त्या व्यंगचित्रांचा गठ्ठा घेतला आणि जाळून टाकला। माझ्या आयुष्यातील तो एक दुःखद प्रसंग होता,
पण ही सर्व व्यंगचित्रे आज पुन्हा माझ्यासमोर आली. उद्धवने हे मनावर घेतले नसते तर शक्यच झाले नसते व आज पुस्तकरूपाने निवडक व्यंगचित्रांचा हा खजिना जनता जनार्दनासमोर येत आहे. आज आम्ही जे काही आहोत ते व्यंगचित्र कलेमुळेच आहोत. आमच्या हाती कुंचला नसता तर आज राजकारणात व समाजात आम्ही ज्या शिखरावर जाऊन पोहोचलो आहोत ते शिखर आम्हाला कधीच गाठता आले नसते. व्यंगचित्रांसाठी हात आणि डोळे सशक्त असावे लागतात. आता माझे हात थरथरतात, पण पूर्वी याच हाताने मी भल्या भल्या राजकारण्यांना थरथरवले आहे. आज मी माझीच व्यंगचित्रे पाहतो तेव्हा आश्चर्य वाटते. खरंच का याच माझ्या हातांनी ही इतकी व्यंगचित्रे रेखाटली? माझ्या हातून ते घडले मात्र खरे. मी व्यंगचित्रकार कसा झालो त्याचे श्रेय मी प्रबोधनकारांना आणि बाबूराव पेंटरना देईन. बाकी इतरही आहेतच. मुळात मी व्यंगचित्रांकडे आकर्षित झालो ते बॅनबेरींच्या व्यंगचित्रांमुळे. बॅनबेरी हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टाइम्स ऑफ इंडियात व्यंगचित्र काढत असत. आम्ही त्यावेळी नुकतेच भिवंडीहून मुंबईला आलो होतो. 1939 तो काळ. दादरला मुक्काम होता. दुसरे महायुद्ध सुरू झाले. रोज टाइम्स मध्ये मी बॅनबेरींची चित्र पाहत होतो. एक दिवस दादांनी म्हणजे वडिलांनी विचारलं, काय रे काय पाहतोस? मी सांगितलं, ही चित्र पाहतोय. दादांनी विचारलं, आवडलं का? मी म्हणालो, हो आवडलं. दादा म्हणले, ठीक आहे, आजपासून काढायला लाग, पेन्सिलने काढून ठेव, मी संध्याकाळी आल्यानंतर पाहिन. संध्याकाळी आल्यानंतर त्यांनी हात पाय धुवून चहा घेऊन झाल्यावर मला विचारलं, काय रे काही केलंस का? मी जे केलं होतं ते दाखवलं. त्यांनी त्यात काही सुधारणा सुचवल्या. दादांचा हात चांगला होता. दादा स्वतः चित्रकार होते. दादांनी मला सदैव आधार दिला. व्यंगचित्रकार म्हणून उभं राहण्यासाठी दादांनी मला आधार दिला, प्रोत्साहन दिलं. ऐन उमेदीच्या काळात माझी व्यंगचित्र प्रसिद्ध झाली. त्यांची कल्पना दादांचीच असायची. त्यामुळे व्यंगचित्रकलेतले माझे पहिले गुरु वडीलच होते. त्यानंतर मी दीनानाथ दलाल व डेव्हिड लो यांना गुरुस्थानी मानतो. 1939-40 तो काळ. 13-14 वर्षांचा मी असेल. लोक विचारतात, व्यंगचित्र शिकण्यासाठी तुम्ही कुठल्या स्कूलमध्ये गेलात? मी त्यांना सांगतो, मी कुठल्या स्कूलमध्ये गेलो नाही. गेलो असतं तर व्यंगचित्रकार झालोच नसतं. बिघडला असता माझा हात. त्याचे श्रेय देईन मी ते बाबूराव पेंटरना. त्यांनीच मला आर्ट स्कूलला जाण्यापासून वाचवलं. एकदा दादरच्या घरी ते आले. माझं एक पेंटिंग भिंतीवर लावलेलं होतं. त्यांना ते आवडलं. दादांना विचारलं, कोणी काढलंय? बाळनं काढलंय, असे दादांनी म्हटल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं. मी विचारलं, काय करतोस? मी म्हटलं, मी उद्यापासून जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला जाणार आहे. प्रवेश घेतला होता. 60 रुपये फी भरून झाली होती. रंग ब्रश वगैरे आणून सगळी तयारी झाली होती. ते ऐकून बाबूराव दादांना म्हणाले, अरे या पोराचा हात चांगला आहे, स्कूल ऑफ आर्टमध्ये त्याला पाठवू नको, तो फुकट जाईल. पाहिजे तर त्याला मी कोल्हापूरला घेऊन जातो आणि चांगला आर्टिस्ट तयार करतो. बाबूरावांमुळे मी स्कूल ऑफ आर्ट्सला गेलो नाही. 60 रुपये फुकट गेले, पण माझा हात वाचला. आज स्कूल ऑफ आर्ट्सला इतकी मुलं जातात, त्यातले किती जण व्यंगचित्रकार किंवा नुसते चित्रकार झाले. त्याच काळात दीनानाथ दलालांची चित्र माझ्या समोर आली. त्यांच्या रेषा अत्यंत सुबक असायच्या. दलालांमुळे मी या कलेकडे अधिक आकर्षित झालो. दलालांचे ब्रशचे फटकारे किंचित डेव्हिड लो स्टाईलवर असायचे. डेव्हिड लो हे एक जबरदस्त व्यंगचित्रकार होते. लो यांची व्यंगचित्रांची ताकद एवढी होती की लो यांच्या व्यंगचित्रांमुळे हुकुमशाह हिटलरही हैराण झाला होता. हिटलरने तर लो यांच्या मुसक्या बांधायला सांगितल्या. त्यांना जिवंत अथवा मेलेले हजर करण्याचे फरमान त्याने काढले होते. ही एका व्यंगचित्रकाराची ताकद आहे. 100 अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते असे म्हणतात ते उगाच नाही. ही ताकद व्यंगचित्रकार म्हणून मी अनेकदा दाखवून दिली व त्याची किंमत मोजली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा तो मंतरलेला काळ होता. फ्री प्रेस नवशक्तीत नोकरीला होतो. बाहेर लढ्याचे रण पेटलेले. त्या काळात मावळा या नावाने मी इतर 6-7 साप्ताहिकांसाठी व्यंगचित्रे काढित होतो. माझे इमान महाराष्ट्राशी व त्या लढ्याशी होते. मी स्वस्थ बसू शकत नव्हतो. त्यावेळी मुंबईतील एका साप्ताहिकात हातात बंदूक घेतलेले मोरारजी देसाई
हे मानवी गवट्यांच्या राशीवर उभे असलेले माझे व्यंगचित्र विशेष गाजले. या व्यंगचित्रात नरराक्षस मोरारजी असा मथळा होता. हे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आणि एकच खळबळ उडाली. माझ्या अटकेचे वॉरंटही निघाले. तेव्हा मी काही तासांकरता भूमिगतही झालो. या प्रस्तावनेच्या अखेरीस बाळासाहेब याचा समारोप करताना म्हणतायत, आपल्या लोकांना शहाण बनवलं पाहिजे, आपल्या लोकांना आपलं राजकारण, आपले प्रश्न समजावून सांगितले पाहिजेत, यावर माझा जोर होता. लोक किती शहाणी झाली ते मला सांगता येत नाही, पण शहाणपण शिकवणाऱ्या व्यंगचित्रांचे पुस्तक मात्र प्रसिद्ध होत आहे. पुढच्या पिढीसाठी हा देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. मागच्या दोन पिढ्या या व्यंगचित्रातून खडबडून जाग्या झाल्या. आर्मिक मधील व्यंगचित्रे म्हणजे वाघनखेच होती. या वाघनखांनी देशाच्या दुश्मनांना व महाराष्ट्र द्वेष्ट्यांना रक्तबंबाळ केले, एवढे स्मरण नव्या पिढीने ठेवले तरी पुरे. बाळ ठाकरे. तर अशी ही बाळासाहेबांची प्रस्तावना म्हणण्यापेक्षा त्यांचे याच्यातून धगधगते विचार आपल्या समोर आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की याच्यातून बाळासाहेबांचं एक दर्शनच आपल्याला झालेलं आहे. हे दर्शन ते कशा रीतीने आपला अभ्यास करत हेच दिसतं याच्यात. नमस्कार. मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास, पु ल देशपांडे. हे पुस्तक पुभा भाव्यांनी प्रकाशित केले आणि त्यांनी त्याच्या आधी असं लिहिलंय की श्री पु ल देशपांडे यांचा मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हा लेख 1967 सालच्या मौसच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचं आपल्या अजोड विडंबन शैलीत कथन केलंय. तसंच अर्वाचीन मराठी वाङ्मयाचंही करावं असा त्यांचा बेत आहे. त्यासाठी आवश्यक ती वाङ्मय इतिहासाची पुस्तकंही त्यांनी गोळा केली होती. त्यातला पहिला लेख जो आहे मराठी भाषेची पूर्वपीठिका, तो मी वाचतो. मराठी लोक मराठी का बोलतात? ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या देशात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता मराठी बोलण्याचं मुख्य कारण इथल्या लोकांना एवढी एकच भाषा येते हे. मुसलमानांनी त्यांना उर्दू शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तोबा तोबा म्हणत परत निघून गेले. विशेषत मिरज आणि सावंतवाडी इथल्या मुसलमानांचं उर्दू ऐकून औरंगजेबानं हाय खाल्ली आणि बऱ्हाणपुरी प्राण सोडला असं म्हणतात. पुढे हे मराठे दिल्लीवर चाल करून गेले आणि पेशव्यांचे वकील दरबारात आणि वकिलीणबाई करोलबागेत उर्दू बोलायला लागल्यानंतर हल्ला चालेल पण उर्दू आवरा अशा मागण्या आल्या. मर्द मराठ्यांनी सुद्धा शत्रूवर हल्ला चढवताना मराठी शिव्यांची शिवकालीन उर्दू मराठी कोशातली उर्दू भाषांतर जोरात उच्चारून यवनास हैराण केले. तात्पर्य मराठी लोकांना मराठी खेरीज इतर भाषा येत नसल्यामुळे मराठी लोकांची भाषा मराठी आहे. पुढे इंग्रजांनी आपली भाषा शिकवण्याचा एक निकराचा प्रयत्न केला. 150 वर्षांच्या अव्याहत परिश्रमांनंतर देखील बॅट, बँक, बॅडमिंटन, गुड हॅबिट्स अँड बॅड हॅबिट्स वगैरे ऐकून महाराष्ट्र मराठी लोकांवर सोपवून स्वतःचं मराठी सुधारायला तो मायदेशी परतला. मूळ भाषा. मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, रत्नागिरी, संगमेश्वर, नाशिक, पिंपळगाव, तळेगाव, ढमढेरे, नातेपोते वगैरे शहरं वसवण्यापूर्वी महाराष्ट्रात जंगलं होती. जंगलात श्वापद असावीत असा विद्वानांचा अंदाज आहे. त्यामुळे मूळ भाषा गर्जना, डरकाळ्या, कोल्हेकुई, कावकाव वगैरे असावी. त्याची लक्षणं आजच्या मराठीत, विशेषत वृत्तपत्रीय मराठीत फार आढळतात. जंगलात श्वापदांपूर्वी माणसं होती की माणसांपूर्वी श्वापदं होती याचा निश्चित पुरावा मिळत नाही.
मात्र नद्या आणि समुद्र ह्यात मासे असल्यामुळे कोळी होते असं म्हणत भिल्लही होते. ते आता चांगले शिकले सवरले म्हणून त्यांना आपण आदिवासी किंवा मागासलेल्या जमाती म्हणतो. आपण महाराष्ट्र म्हणतो त्या देशातले अतिप्राचीन आणि मूळचे रहिवासी राक्षस यक्ष कातकरी भिल्ल कोळी वगैरे लोक असावे असं महाराष्ट्र सारस्वतकारांचं म्हणणं आहे. पुराव्यादाखल त्यांनी तळटिपेत राक्षस भुवन राक्षसता गडी वगैरे शब्द प्रसिद्ध आहेत हे सांगितलेलं आहे. आमच्या मते राक्षस हे अतिप्राचीन आणि मूळचेच काय पण आजचेही रहिवासी आहेत. पहा राक्षसी महत्वाकांक्षा किंवा जमल्यास राक्षस विवाह. महाराष्ट्र हे ज्यावेळी दाट जंगल होत त्यावेळी त्याला दंडकारण्य म्हणत म्हणजे फारिस्ट खात्याचा कायदा तोडणाऱ्याला दंड करून सोडून दे. हल्ली वशिल्यावर सोडतात. संस्कृतीचा इतका विकास व्हायला बरीच वर्ष लागली. या अरण्यात काही बायका शिला होऊन पडल्या. ऋषी बायकांवर चिडले की त्यांना शिला करीत. दंडकारण्यातल्या मराठी ऋषींचं हे वैशिष्ट्य होत. रामाचा पाय लागल्यावर एक शिला पुन्हा बाईच्या बाई म्हणून उभी राहिली. सर्वच शिलांना रामाचा वशिला मिळाला नाही त्यामुळे त्या शिलाच राहिल्या. कदाचित पुन्हा कोणाचा तरी वशिला लावून बाई झाल्या असतील आणि आपल्या लक्षात फरक येत नसेल. पण दंडकारण्यात राम येण्यापूर्वी नाग लोक आले त्यामुळे साहजिकच नागा प्रॉब्लेम तयार झाला. नागोठणे नागपूर नागाव ही नागांची नावं असलेली गावं अजूनही आहेत. पहा महाराष्ट्र सारस्वत लेखक कैलासवासी वी ल भावे आणि पुरवणी लेखक डॉक्टर शंगो तुळपुळे. नागांचा प्रभाव मराठीत अजूनही आहे असं आम्हास वाटते. पहा नागोठणे याप्रमाणेच नागो कालेलकर नाग गोरे नाग जोशी इत्यादी इत्यादी. आता ही आर्य नाग वगैरे मंडळी मराठी का बोलू लागली यावर विद्वानांचं दुमत आहे. मराठीची खमंग निर्मिती थोडक्यात म्हणजे शौरसेनी प्राकृत पाली कानडी पंजाबी जपानी मागधी पैशाची वगैरे भाषांच्या मिसळीतून मराठीची खमंग निर्मिती झाली. आज शौरसेनी मागधी वगैरे जरी कोणी बोलत नसलं तरी पैशाची भाषा मात्र सगळेजण बोलतात. वरवर मात्र आपल्याला पैशाची भाषा कळत नाही हा विनय दाखवत प्रकाशकाला किती पैसे द्याल हे विचारून पानागणिक हिशेब असला तर त्याप्रमाणे ग्रंथाचं माप धरतात. आता या शौरसेनी मागधी प्राकृत महाराष्ट्री अपभ्रंश म्हणजे मराठी खेरीज जवळजवळ सर्वच भाषातून तयार झालेल्या मिश्रणाला मराठी हे नाव का झालं याबद्दल विद्वानांमध्ये तीव्र मतभेद आहे. म्हणजे मराठी हा पदार्थ कसा तयार झाला ह्याची रेसिपी मिळत नाही हा अर्थ. ठोकळमान आता ठोकळमानानं असं म्हणता येईल की शकपूर्व 3100 पासून ते शकपूर्व 1000 पर्यंत नाग लोक इथं होते असं महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतो. महाराष्ट्र सारस्वतकार भावे आणि पुरवणीकार डॉक्टर तुळपुळे यांच्याशी आम्ही सहमत आहोत. काही लोक उगीच शकपूर्व 3101 ते शकपूर्व 1002 पर्यंत नाग लोक इथं राहत होते असं म्हणतात. आता शकपूर्व 1000 नंतर महाराष्ट्रात राहिलेला एक नाग काढून दाखवावा असं आमचं आव्हान आहे. तात्पर्य नागांच्या बाबतीत वर दिलेलं ठोकळमानच अचूक आहे. आता मुख्य प्रश्न नाग लोकांच्या देशाला महाराष्ट्र हे नाव का आणि कोणी दिलं. गुजराती लोकांच्या प्रांताला गुजरात बंगाल्यांच्या प्रांताला बंगाल वगैरे नावं देणाऱ्या माणसाचंच हे काम नसावं कारण ती नावं सरळ आहेत. नाग श्वापद राक्षस यक्ष भिल्ल वगैरे जिथं राहतात अशा प्रांताला महाराष्ट्र हे नाव द्यायचं हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या माणसाचं काम असावं. भाषेचे इतकं तिरकं वळण ते तिथेच आहे कारण तिथे कंपाऊंडरला सिव्हिल सर्जन म्हणतात आणि बेलिफाला न्यायमूर्ती. काहींच्या मते महारांचं राष्ट्र म्हणून महाराष्ट्र ही व्युत्पत्ती बालिश आहे असं महाराष्ट्र सारस्वतकारांचं मत असल्यामुळे आम्ही गप्प बसतो.
त्यांच्या विरुद्ध जाणं आम्हाला बरं वाटत नाही. मराठी साहित्याचे बरेचसे इतिहास ह्या त्यांच्या इतिहासाला नावं ठेवीत, परंतु त्यांच्याच इतिहासात विद्वत्तेचा पेंढा भरून भुगवून स्वतःचं म्हणून छापलेले आहेत. आम्ही अजून तितके विद्वान नसल्यामुळे आम्ही प्रामाणिक आहोत. एवढा हा इतिहास कुठेतरी लावा, मग तर बघू. महाराष्ट्राचं मूळ नाव मरहट्ट असून तिथे हट्टी किंवा हाट लोकांची वस्ती होती, असं कर्नाटकातील सुप्रसिद्ध संशोधक शंभा जोशी यांचं मत आहे. मरेपर्यंत बेळगाव कारवारचा हट्ट धरून बसलेले ते मरहट्टे हे आम्हासही मान्य आहे. पण काही ठिकाणी मरहट्ट असं नसून महारट्ट असाही उल्लेख आहे. तेव्हा इथं कोणीतरी कोणाला तरी रट्टे दिलेले दिसतात. ही मराठींची सवय. त्यांच्या तपशिलात न जाणं बरं. महामहोपाध्याय काणे यांचं मत, महान लोकांचं राष्ट्र ते महाराष्ट्र. पण हे नाव पडण्याच्या काळात राक्षस, यक्ष वगैरे लोक असल्यामुळे महान ही देखील हल्लीच्या थोर सारखी जात असावी. साधे पुढारी आणि थोर पुढारी, कलावंत आणि थोर कलावंत, साहित्यिक आणि म्हणजे थोरच वगैरे जातींप्रमाणे महान ही जात असावी, थोर ही असावी. महान लोक हत्तीवरून जात म्हणून महान झाले आणि थोरांचे म्हणून महान झाले आणि थोरांचे थोरात झाले. महाराष्ट्रातला महाराष्ट्राला नाव कसं पडलं यापेक्षा महाराष्ट्राला हल्ली जो तो नावं का ठेवतो याचा विचार करणं अधिक अगत्याचं आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे काही लोकांनी मरहट्ट मानावं, काहींनी महरट्ट. ज्यांना महान लोकांचं राष्ट्र मानायचं असेल त्यांनी तसं मानावं. प्रत्येकाला आपापल्या मताच्या पुष्ट्यर्थ भरपूर शिलालेख सापडतील. जोपर्यंत ते धड कोणाला वाचता येत नाहीयेत तोपर्यंत प्रत्येकानं दोन चार दगड हाताशी बाळगून ठेवावे. डोक्यात शिरले नाही तर डोक्यात घालता तर येतील. तर मराठी भाषेची पूर्वपीठिका ही अशी आहे. धन्यवाद. लेखाचं नाव आहे न आमंत्रण. सुरुवातीला एक कवितेच्या चार ओळी आहेत. मना तुझे मनोगत मला कधी कळेल का, तुझ्या परी गूढ सोपे कोणी मला मिळेल का. ही कविता आहे सौमित्र म्हणजेच किशोर कदम याची. लेख वाचते. अनेक समारंभांना आपण केवळ नाही म्हणता येत नाही म्हणूनच फक्त जातो. ओळखीच्या नात्यातल्या अनेक माणसांचे अनेक कार्यक्रम निघतात. लग्न, मुंज, वाढदिवस, डोहाळ जेवण, बारस, साठी, पंचाहत्तरी, सहस्र चंद्रदर्शन, वास्तुशांत, काय काय निमित्त निघू शकतात. त्याशिवाय भीशी, अॅन्युअल गॅदरिंग, माजी विद्यार्थी मेळावा, सेंड ऑफ, मारुतीच्या शेपटीसारखी ही यादी. अनेकदा घरात चक्क विभागणी करून घ्यावी लागते की या कार्यक्रमाला मी जाते, त्या फंक्शनला तू जा म्हणून. तर कधी कधी यजमान कुटुंबाशी चक्क घासाघीस करावी लागते की अक्षता आणि रिसेप्शन दोन्हीला नाही हो येऊ शकणार. एकच काहीतरी जमेल. प्रत्येकाला आपल्याकडचं कार्य न भूतो न भविष्यती असं साजरं करायचं असतं. त्यामुळे प्लॅनिंग आणि आग्रह या दोन्हीला ऊत आलेला असतो. आजकाल सिनेमा नाटकांना कुणी आमंत्रण दिलं काय किंवा नाही दिलं काय फारसा फरक पडत नाही. जे पहावेसे वाटतात ते नाटक सिनेमे आपण गाठतोच केव्हा तरी. तुला बोलवलंय की नाही, नाही का, मला आहे बुवा इन्व्हाइट, असल्या चर्चा करून कोण जास्त वजनदार किंवा जवळचं ह्याचं मोजमापही नकोस वाटतं. फार तर 100-200 माणसं म्हणजे पाहुणे बोलवू शकणार असतात प्रीमियरवाले. त्यात कुठे मानापमान वाटून घेत बसायचं. पण ना, मध्ये एकदा माझ्या काही मैत्रिणींनी गेट टुगेदर ठरवलं. सगळ्याजणी आपापल्या व्यापातून वेळ काढून भेटल्या, खूप दिवसांनी वगैरे. गंमत म्हणजे त्यांनी मला कळवलंच नाही. नंतर कधीतरी कुणाच्या तरी ओझरत्या उल्लेखातून कळलं. फेसबुकवर एक फोटो पाहिला. मला फार वाईट वाटलं. काहीच गैरसमज नसलेल्या
या माझ्या चांगल्या मैत्रिणी. त्यांनी मला का सांगितलं नसेल? या रुसव्यानं पाणीच तरळलं डोळ्यात. फोन, SMS, व्हॉट्सअप, ईमेल आणि इतर कितीतरी मार्ग आहेत निरोप देण्याचे. नंतर कधीतरी एक मैत्रीण अधांतरी बोलत म्हणाली, तू काय ग, किती बिझी असतेस, शूटिंग मधून कसा वेळ काढणार ना. मी येऊ शकण्याची शक्यताच नाकारली गेली होती. यापूर्वी मी कधी येते येते म्हणून ऐनवेळी दगा दिला होता असंही नाही, किंवा बिझी असण्याचं कारण पुढे केलं होतं असंही नाही. पण मी येऊच शकणार नाही असं गृहीत धरून ठरलेल्या भेटीबद्दल सांगायची तसदी सुद्धा न घेणं हे मला जरा दुखावून गेलं. अनेकदा आपण जाऊ शकणार नसलो तरी मनाने तिथे असण्याची, तसंच आपल्या सुहृदांनी एकत्र असण्याची भावना सुद्धा किती आनंददायी असते मनाला. मला स्वतःचं हे दुखणं जाणवून जरा आश्चर्य वाटलं. एरवी इतक्या कार्यक्रमांची निमंत्रणं येतात की अक्षरशः नको नको होत. मग न मिळालेल्या निमंत्रणात वाईट वाटण्यासारखं काय आहे? अक्षरशः वर्षातले 365 दिवस म्हटलं तर रोज काही ना काही कार्यक्रम असतो. संयोजक नम्र आग्रह करत असतात, त्यांचा स्नेह मन मोडणं कितीदा जीवावर येतं. शिवाय अनेकदा काही कार्यक्रम क्लॅश होतात, ते वेगळंच. नेमका कुठला तरी प्रीमियर असतो आणि त्याच दिवशी जवळच्या मैत्रिणीचं लग्न, एखादा महत्वाचा फॅशन शो आणि त्याच दिवशी आपल्या कॉलेजमधल्या सरांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. प्रत्येक वेळी मन आणि बुद्धी दोन्ही ताळ्यावर ठेवून निवड करायचा प्रयत्न केला जातो, कारण फक्त व्यावसायिक यश मिळवून समाधान लाभणार नसतं आणि फक्त पारिवारिक सुखाचा आप्तेष्टांचा विचार करत बसल्याने काम मिळणार नसतं. ज्या वेळी आपल्याला स्वतःबद्दल असं कौतुक वाटतं ना की किती छान मॅनेज करतोय आपण आपलं आयुष्य, किती आघाड्यांवर आपण संतुलन सांभाळतोय, माणसं, काम, मैत्री, पैसा, प्रगती सगळं कसं हातात हात घालून चाललंय, त्याच वेळी अशी एखादी लहानशी घटना सुद्धा आपली शांती ढवळून काढते. खरं म्हणजे माझ्या मैत्रिणींनी काही माझ्याविरुद्ध कट रचला नव्हता, किंवा मुद्दाम मला न बोलवण्याचा घाट घातला नव्हता. नंतर एक मैत्रीण फार हळहळली सुद्धा, पण तरीही असं उगीचच वगळलं जाणं मला फार अन्याय्य वाटत होतं. कुणाला जाब विचारावा, भांडावं असं काही नव्हतं त्यात, किंवा माझ्या मैत्रिणींनी त्या भेटीत विशेष काही केलं असंही नाही. पण फार दिवस सल लागल्यासारखं झालं होतं. तुम्हाला सांगताना किंचित संकोच वाटत होता, पण सांगितल्यावर आता हलकं वाटतंय. अशा घटना म्हणजे मोठं होण्यातली एक पायरीच असेल, ती चढली पाहिजे. फार निराकरण न करता पुढचं पान उलटलं पाहिजे. ते करताना जाणवतंय की किती भाग्यवान आहे मी, की अशी खाजगी वळचणीतली बोच सांगायला तुम्ही सगळे आहात माझ्यासाठी. आणि कुठेतरी खात्रीही आहे की माझ्या अशा भावनांना तुम्ही हसणार नाही. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. मंडळी, लेखक अशा प्रकारे आपला एखादा जिव्हाळ्याचा मनातला असा विषय मांडत असतो आणि मग आपला मनातला विषय इतका काव्यात्मक पद्धतीने मांडता येणं हे खरं तर ललित लेखनामधलं सौंदर्य. एका बाजूला कलावंतांचा हा सो कूल अनुभव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजे महाराष्ट्रासाठी प्रत्यक्ष चळवळीतलं असलेलं नाव म्हणजे माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णाकाठमधल्या चळवळीतल्या आठवणी. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मराठी मनाचा मानबिंदू ठरलेले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरलेले माननीय यशवंतरावजी चव्हाण, त्यांच्या आठवणी वाचतायत आजच्या महाराष्ट्राच्या घडामोडीमध्ये किंवा आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अत्यंत मोलाची कामगिरी करणारे माननीय शरदरावजी पवार. आम्ही त्यांच्याकडून येरोडाचे अनुभव ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहे.
त्यांनी वेगळेच मजेचा अनुभव सांगितले. त्यांची सादी काही असल्यामुळं त्यांना काही काम करायला लागलेलं नाही आणि त्यामुळे आरामात बसून खेळण्यातील इकडच्या तिकडच्या गोष्टी पाहायला त्यांना सवय मिळाली. पण त्यांना वेगळे एका बाजूला ठेवले होते असं त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून ऐकलेल्या सर्व गोष्टी आता लक्षात नाही पण त्यांनी सांगितलेली एक आठवण मात्र मनाशी पक्की आहे. या सुमाराला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हेही जेलमध्ये होते. त्यांनी चळवळीमध्ये भाग घेतला होता. जेलमध्ये असताना हरिभाऊ व विठ्ठल रामजी शिंदे यांची अनेकदा भेट झाली. त्यांच्या शेजारच्या किंवा जवळमागच्या खोलीत हरिभाऊंना ठेवली होती. हरिभाऊ शरीराने आपण म्हणून त्यांच्याबद्दल जेलमध्ये सगळ्यांना सहानुभूती होती. विठ्ठल रामजी शिंदे तर त्यांची आपण केलं चौकशी करत व त्यांना काही वाचनसुद्धा देत असेल. या 30 सारख्या चळवळीचं एक वैशिष्ट्य असं आहे की या चळवळीत ग्रामीण समाजाचा प्रतिनिधी वर्ग मोठ्या प्रमाणात जेलमध्ये गेला. ते जेल म्हणून साधन होतं तर स्वातंत्र्याच्या चळवळीचं व्रत स्वीकारणार होतं. निश्चित होऊन गेल्या या समाजातून माणसे निघाली कशी असं जेव्हा मी विचार करतो तेव्हा अनेक वर्ष चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीचा समाजात झालेला अप्रत्यक्ष परिणाम हे कारण असू शकेल असं मला वाटतं. आणि त्याचप्रमाणे महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू बद्दल असणारी श्रद्धा ही कारणीभूत झाली असेल. पण महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर हा जो समाज हल्ला ग्रामीण भागातला त्याचं श्रेय विठ्ठल रामजी शिंदे आणि केशवराव ढेरे यांना दिलं पाहिजे. 30 सालच्या चळवळीमध्ये हे दोघे प्रथमपासून सामील झाले. दोघे कायदेभंग करून तुरुंगात गेले. याचा परिणाम ग्रामीण भागातल्या मुलांच्या मनावर निश्चित झाला. काही तरुण मुलांशी बोलताना मला हे आढळून आलं होतं. माझी वाद त्यांच्याकडून मला समजली त्यापेक्षा त्या जास्त फरक पडेल असं काही नव्हतं. पण विठ्ठल रामजी शिंदे आणि केशवराव ढेरे यांचे महाराष्ट्रातील 1930 सालच्या कायद्यावरून ठरविचं कार्य हे ऐतिहासिक स्वरूपाचे कार्य आहे असं माझं मत आहे. महाराष्ट्रात सत्यशोधक विचाराची एक चळवळ 1922-23 सालापर्यंत झाली. त्यावेळी तिच्यामध्ये मूळ ज्योतिबा फुल्यांचा प्रेरणा या कार्यकर्त होता. जिल्ह्यातल्या जुन्या कार्यकर्त्या मंडळींशी बोलणं झालं की त्याची थोडीफार कल्पना येत असे. त्यानंतरही सत्यशोधक समाजाचा प्रसार करणारे केशवराव विचारे यांच्यासारखी निष्ठावंत मंडळी काम करत होती आणि त्यांना या सामाजिक प्रेरणा अजूनही महत्त्वाच्या वाटत होत्या. पण सत्यशोधक समाजाच्या पाठीमागच्या सामाजिक प्रेरणा कुठेतरी मध्यंतरी गळून पडले असाव्यात आणि मुख्यतः जो प्रभाव शिल्लक राहिला तो ब्राह्मणेचा चळवळीचा. सरकारी नोकऱ्यामध्ये महत्त्वाचा हिस्सा असावा, राजकीय सत्ताची थोडीफार होती किंवा मिळेल ती अशा होती, तीमध्ये योग्य वाटा मिळावा ही त्या चळवळीची ध्येय होती. 1930 साली कायदेभंगाची चळवळ मुहूर्त स्वरूपात येऊ लागली. सरकार
सातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या मातब्बर मराठा घराण्याच्या लोकांशी वैयक्तिक स्नेहसंबंधाची नाती निर्माण केली. ते कधी त्यांच्याकडे जात, ते कधी आपल्याकडे त्यांना बोलून घेत, त्यांच्या अडीअडचणीच्या काळात त्यांना मदत करत, त्यामुळे त्यांचे संबंध हे पक्के झाले. ही मातब्बर मंडळी फार महत्त्वाची माणसं होती. विशेषतः ग्रामीण सार्वजनिक जीवनात त्यांना फार महत्त्वाचं स्थान होतं. परिस्थितीने बरे असल्यामुळे मान सन्मानही होता. यातील पुष्कळांचं वैयक्तिक जीवन काहीसे निर्मळी होते. कुफर साहेबांच्या मदतीने त्यांना सरकार दरबारी ओळखी प्राप्त झाल्या. लहान मोठ्या कामात त्या लोकांना मदतही होत असे. त्यामुळे या लोकांचा समाजात एक दबदबा होता. या लोकांचा खालसा कुफर हस्तकांचा जो थर होता तो समाजाला नको असलेला हांजीतोर अशा समाजकंटकांचा होता. मी पार्श्वभूमी अशासाठी सांगतो की 1930 सालचा स्वातंत्र्य संग्राम जसा अधिक लोकाभिमुख आणि शक्तिशाली बनू शकला तसे ब्रिटिश सत्ताधारी बेचैन झाले. या संग्रामाविरुद्ध लोकांनी काही लोकांतून काही संघटना उभी राहते का हे पाहिजे म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे मार्ग शोधून काढण्याचे प्रयत्न केले. कधी नोकऱ्यांची आशा दाखवली, कधी पदव्यांचा लोक दाखवला, पण वाचन इतके मूलगामी बदलले होते की या गोष्टीचा काही उपयोग होत नव्हता. आणि तरुण पिढी बदललेले वाचन समजू लागली आणि ती या प्रतिष्ठित मंडळींना वेगवेगळे प्रश्न विचारू लागली. पण असे जरी असले तर तो मातब्बर वर्ग मी वर सांगितला त्याचे सरकारशी असलेले नाते काही तुटत नव्हते व सरकारविरुद्ध उघड भूमिका घ्यायची त्याची मनाची तयारी नव्हती. किंवा त्याला या नव्या चळवळीची प्रत्यक्ष काही घडेल याचा विश्वास नव्हता. मी मातब्बर घराने एका अर्थाने शेकडो वर्ष चालत असलेल्या सरंजामी पद्धतीचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी अनेक राज्य आणि संस्थांनी चाललेल्या आलेल्या आणि गेलेल्या पाहिल्या. त्यामुळे लोकशाही पद्धतीने चाललेली ही सर्व तिची व्याप्ती, तिचा रंग रूप आणि आता त्यांना नौका असल्यामुळं अजूनही ते जुन्या सरकार निश्चयानं पकडून होते. आमच्या कराराला सरकारने एक नवा डाव टाकला. आमच्या गावी नगरपालिका बऱ्यापैकी होती. कराचे प्रसिद्ध व्यापारी श्री कच्छी हे तिचे अध्यक्ष होते. बरेच दिवस त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने म्युन्सिपालिटी आपल्या ताब्यात ठेवली. नगरपालिकेच्या निवडणुका होत तेव्हा ते शहराच्या वेगवेगळ्या भागात आपली हस्तक असणारी पक्की माणसं उभी करून त्यांना सगळ्या प्रकारची मदत करत आणि एक दोन वर्ष सोडले तर त्यांना मदत करणारी माणसं बहुसंख्य निवडून येत असत. आणि अशा तऱ्हेने जवळजवळ 15 वर्ष नगरपालिके आपला कब्जा त्यांनी पक्का केलेला होता. या नगरपालिकेने एक दिवशी ठराव पास करून मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लेखी साईक यांना कराने येण्याचे लोकमत जागृत करण्याचा निर्णय चळवळीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. जवळपास महिनाभर या मानपत्राच्या विरुद्ध जाहीर सभा झाल्या. कराड शहर, कराड तालुका, जिल्ह्याच्या इत्यादी भागात मानपत्राचा निषेध करण्यासाठी चळवळ उभी लागली. या निमित्ताने कृष्णेच्या घाटावरच्या जाहीर सभांमध्ये हजारो माणसे येत असे भाषण ऐकत. इंग्रज सरकारचे स्थानिक प्रतिनिधी आणि त्यांचे पाठीराखे यांचे घर सरळ हल्ला होत असल्यामुळं हा लढा कोणामध्ये हे त्यांना आता नक्की समजून काढले.
मद्रास राज्यातील रामेश्वरम या छोट्या बेटासारख्या गावात एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील जैनुल बदीन यांच्यापाशी ना फारशी जमीन होती, ना शिक्षण, ना संपत्ती, पण या त्रुटींवर मात करेल असे आंतरिक शहाणपण त्यांना लाभलेले होते. उदार विशाल असा दृष्टिकोन होता. माझ्या आईच्या अशी अम्माच्या रूपाने त्यांना आदर्श अनुरूप साथीदार लाभला होता. तिच्या हातून रोज किती जणांच्या पोटी अन्न जायचे हे मी सांगू शकणार नाही, पण आमच्या पंक्तीला कुटुंबातील माणसांपेक्षा बाहेरची माणसे अधिक संख्येने असायची. आजूबाजूच्या लोकांमध्ये एक आदर्श जोडपे असे त्यांचे वर्णन केले जाई. वडिलांपेक्षा माझ्या आईचे गुण अधिक उच्च मानले जात असे, कारण तिच्या पूर्वजांपैकी कुणाला तरी ब्रिटिशांकडून बहादूर अशी पदवी मिळालेली होती. मी सामान्य रूपाचा लहान चणीचा अनेक भावंडांपैकी एक होतो. माझे आई वडील दोघेही उंच देखणे होते. 19व्या शतकात बांधलेल्या पिढीजात घरात आमचे वास्तव्य होते. विटा चुनखडीने बांधलेले ते पक्क्या बांधणीचे घर रामेश्वरमची मशीद असलेल्या रस्त्यावर होते. घर तसे मोठेही होते. माझे वडील साध्या राहणीचे भोगते होते. चैनीच्या महागड्या वस्तू कधी आमच्या घरी येत नसत, पण आवश्यक गरजा व्यवस्थित पुरवल्या जात. कपडे, अन्न, औषध पाणी या बाबतीत कुणालाही त्यांनी कधी कमी पडू दिले नाही. माझे बालपण भावनिक आणि सांपत्तिक दृष्ट्या अगदी सुरक्षित आणि सुखाचे गेले असेच मी म्हणेन. मी नेहमी माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात फरशीवर बसून जेवत असे. माझ्यासमोर केळीचे हिरवेगार पान ठेवून त्यावर अगदी प्रेमाने ती भाताचा ढीग वाढत असे. वरती मसाल्याच्या वासाने घमघमणारे सांबर असायचे. एका बाजूला तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत घरगुती लोणची असायची, तर दुसऱ्या बाजूला खोबऱ्याच्या स्वादिष्ट चटणीचा गोळा असायचा. रामेश्वरातील ऐतिहासिक पवित्र शिवमंदिर आमच्या घरापासून चालत गेले तर 10 मिनिटाच्या अंतरावर होते. आमच्या घराच्या आजूबाजूची वस्ती प्रामुख्याने मुसलमान असली तरी काही हिंदू कुटुंबेही होते. मुसलमान शेजाऱ्यांशी त्यांचे गुण्यागोविंदाने वागणे बोलणे होते. आमच्या वस्तीत एक जुनी मशीद होती. तिथे मी रोज वडिलांबरोबर संध्याकाळचा नमाज पढण्यासाठी जात असे. अरबी भाषेतील ते प्रार्थनेचे शब्द कशासाठी आहेत, त्यांचा काय अर्थ आहे हे मला त्या लहान वयात कळणे शक्य नव्हते, पण त्या प्रार्थना अल्लांकडे पोचतात याबद्दल माझ्या मनात कधीही कुठली शंका नव्हती. माझे वडील प्रार्थना संपून मशिदी बाहेर आले की अनेक धर्माचे वेगवेगळ्या आर्थिक स्तरांवरचे लोक त्यांची वाट पाहत थांबलेले असत. त्यांच्या हातात पाण्याची छोटी छोटी भांडी असत. वडील त्या पाण्यात बोटे ओढून प्रार्थना करीत. ते पाणी मग लोक श्रद्धेने घरी नेत आणि औषध पाणी म्हणून आजारांना देत. मला हेही आठवते की आजार बरा झाल्यावर लोक घरी येऊन वडिलांचे आभार मानत, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानी आनंदी स्मित उमटे आणि ते म्हणत, त्या दयाळू कृपाळू अल्लाचे आभार मना. रामेश्वरमच्या शिवमंदिराचे प्रमुख पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री आणि माझे वडील एकमेकांचे चांगले मित्र होते. माझ्या लहानपणचे एक चित्र स्पष्टपणे माझ्या मनपटल्यावर उमटलेले आहे. पारंपरिक मुसलमान पोशाखात माझे वडील आणि धोतर पंचा उपरणे अशा हिंदू वेशातील शास्त्रीजी असे दोघे मित्र दैवी कृपा, अध्यात्म, तत्वज्ञान अशा गंभीर विषयांवर मनपूर्वक चर्चा करीत आहेत. मी मोठा झालो, प्रश्न विचारण्या एवढा समजूतदार झालो, तेव्हा वडिलांना मी प्रार्थनेतील शब्दांचा अर्थ विचारला. उत्तरादाखल ते म्हणाले, प्रार्थनेमध्ये, नमाज पढण्यामध्ये गूढ असे काही नाही. एकत्र येऊन नमाज पडताना माणसा माणसातील भेदभाव नाहीसे होतात. संपत्ती, वय, जात, धर्म, वंश, शरीर सर्व काही विसरून आपण त्या अगाध विश्वशक्तीशी एकरूप होतो. धर्माबद्दलच्या, अध्यात्माबद्दलच्या दैवी कल्पना तमिळ भाषेत सोप्या करून सांगायची विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ होती. एकदा त्यांनी मला सांगितलेले आठवते, प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे दुसऱ्यापासून वेगळा असतो, तरीही त्या सर्वांना बांधणारा एक दैवी अंश प्रत्येकात असतो. संकटे आली, दुःखे भोगावी लागली तरी माणसाने धीर सोडू नये, न घाबरता त्यांना सामोरे जावे. आपल्या दुःखाला समजून घ्यायचा प्रयत्न करावा. संकटे माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देत असतात. मी त्यांना त्यावर गांभीर्याने विचारले, तुमच्याकडे मदतीसाठी सल्ल्यासाठी येणाऱ्या लोकांना तुम्ही हे समजावून सांगत नाही? माझ्या खांद्यावर त्यांनी आपले दोन्ही हात ठेवले, माझ्या डोळ्यांशी आपली नजर भिडवत ते क्षणभर निश्चल पाहत राहिले. जणू त्यांचे शब्द समजायची माझी कुवत त्यांना जोखायची होती. मग सावकाश पण ठाम आणि शांत आवाजात त्यांनी उत्तर दिले, माणसे जेव्हा एकाकी होतात तेव्हा ती निसर्ग नियमानुसार सोबतीच्या अपेक्षेने आजूबाजूला पाहू लागतात. पुढ्यात जेव्हा संकटे उभी राहतात तेव्हा कुणीतरी येऊन मदत करावी अशी अपेक्षा बाळगतात. समोरचे रस्ते बंद झाले आहेत असे त्यांना वाटते.
तेव्हा कुणीतरी वाट दाखवावी अशी त्यांची इच्छा असते. प्रत्येक संकट, नव्याने येणारे दुःख, अपेक्षा आपल्याला मदतीस शोधून काढायला समर्थ असते. आपल्या दुःखावर उपाय सुचवा म्हणून सल्ला मागायला माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा मी त्यांच्या हृदयात निराशा असते, दुःख भावनेचा उद्रेक उसळत असतो, तो शांत व्हावा म्हणून एक दुवा या अर्थाने मी त्यांच्याशी बोलतो. त्यांना त्यावेळी फक्त प्रार्थनेने, समर्पित भावनेने देवाला शरण जा असे सांगतो. खरे तर हे फारसे पुरवणी नाही, पण तो मार्ग कधी कुणी स्वीकारू अनुसरू नये. स्वतःला आपण कमकुवत बनू देऊ नये. भविष्याकडे भीतीयुक्त नजरेने पाहणे आणि स्वतःकडे अंतर्मुख होऊन आत्मशक्ती जागवणे यातला फरक सुजाण व्यक्तीने ओळखायला हवा. मला त्यातले सर्वच काही समजले असे मी म्हणत नाही, पण त्यांच्या बोलण्यातून एक विलक्षण उत्साह आणि ऊर्जा मला मिळाल्याचा अनुभव आला. माझे वडील पहाटे उठून सूर्योदयापूर्वीचा पहाटेचा नमाज पडायचे. त्यानंतर आमच्या घरापासून 4 किलोमीटर अंतरावर आमची नारळाची वाडी होती. तिथे ते जात, येताना डझनभर नारळ खांद्यावरून वाहून आणत आणि मगच नाश्ता करत. अगदी 70 गाठेपर्यंत त्यांचा हा रोजचा क्रम कधी चुकला नाही. माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगतात माझ्या वडिलांसारखे व्हायचा, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जायचा प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितलेली मूलभूत सत्ये समजावून घेण्याचा, आचरणात आणण्याचा मी सतत प्रयत्न करीत राहिलो. त्यांच्या शिकवणीमुळे मला एक विश्वास वाटत राहिला आहे. प्रत्येकामध्ये एक दैवी प्रकाशाची ज्योत वसत असते, तेवत असते. दुःख, अपयश आणि निराशेच्या अंधारात ती वाट दाखवू शकते, तुम्हाला योग्य जागी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करत असते. एकदा का ते देवत्वाशी, त्या ज्योतीशी तुमचे अनुबंध जुळले तर तुम्ही मुक्तीच्या, आनंदाच्या आणि मनशांतीच्या वाटेवरचे कायमचे प्रवासी होता. जन्माला आमच्या काजळी दुःखाच्या वेदना, सांभाळ आता करुणा घन विझणाऱ्या या मना. ही रीती झोळणी हलते हलते काळी जघराचे, मी वणवण वाटा धुंडते तू रस्ता सांगना. जन्माला आमच्या काजळी दुःखाच्या वेदना, सांभाळ आता करुणा घन विझणाऱ्या या मना. नाद मानव. पोर तोऱ्यात आईन भरत, आंबे राईत रान वाऱ्यान मन पांगत. तिच्या कानात एक साळुंकी शब्द पेरती, आंबा पिकत रस खेळत. अर्ध्या रातीला चांद डोळ्यात जिम्मा खेळत, रात फुलात पोर झुलत. नाधो मानव. पक्ष्यांना म्हातारं झालेलं पाहिले का कधी कोणी? माणसाला सुद्धा कायमचं तरुण राहायचं असेल, आकाशाला गवसणी घालायची असेल, तर पक्ष्यांसारखं जगता आलं पाहिजे, झाडासारखं मायेनं जगाकडं बघता आलं पाहिजे. प्रॉपर्टी नावावर असते, जमीन नावावर असते, म्हणजे काय? खरं तर कागदावर नाव असतं. आपण ठरवलं पाहिजे धूळ खात पडून राहायचं कागदाच्या पानावर, सावली देणारं झाड व्हायचं गावच्या माळरानावर. अरविंद चंद. ऐसे एक एक ढेकूळ जमवून माती गोळा करून त्यात पाणी ओतून मातीचा गोळा बनवला असे. त्या मातीच्या गोळ्यास लाथा घालून तिचा मीपणा उतरवून तीस मातीचे मोल देऊन मळावयास घेतली असे. तीस ऐसे एक एक बीट घेतली बनवून बहुत विटा बनवून तयारू ठेवेल्या. जमिनीत पाया खोदवणी, पायात दगड बसवणी,
दगडाचा आकार देवोनी पाया भरणी करिवली ऐसे बहुत दिवस कष्ट घेवोनी लाकूड फाटा गोळा करोनी छप्पर चढविले सावलीचे झाड तोडोनी सावलीसाठी वापरले सावली झालेले महाराजा जमिनीला चोप मार दिलेला आहे दान 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 जमीन सपाट अगदी भुई सपाट केलेली आहे मातीचा सडा मग शेणाचा सडा कोपऱ्यात पाण्याला रांजण असा पक्कडचा मामला बनवलाय महाराजा भिंती चौकट छप्पर दार बोला पुंडली घर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आता मला जरा तोंड बाहेर काढायचंय या घराच्या समाजाच्या देशाच्या अरे काय चाललंय जगा देशासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती महात्मे होऊन गेले ते एक बरं झालं। आता रानात जाऊया आता डोंगरात जाऊया तिथं एक कोंब दोन कोंब कोंबच कोंब एक आपलं झाड त्याची किती होणार वाढ खरखरीत मायाळू कडा त्याला झाडाचा पडलाय वेढा दगडाचं झाड विशाल त्यावर झाडाची एक मशाल तुंबाला। कालच तर सुरू झाला पानकळा आणि एका रात्रीत कशी तयार झाली वावरभर वारुळे नुसत्याच शेणामातीच्या वासानं एवढी भुई पोखरून वर आली असेल का किड्या मुंग्यांची रांगच्या रांग जगण्यासाठी सगळाच उतावळेपणा एकवटून येतो मग पूर ओसरून गेला तरी उरात कशाचा तुंबारा दाटून राहतो प्रकाश होळकर। ऐसे एक एक ढेकोळ जमवून माती गोळा करून त्यात पाणी ओतून मातीचा गोळा बनवला असे त्या मातीच्या गोळ्यास लाथा घालून तिचा मेपणा उतरवणी तीस मातीचे मोल देवनी मळावयास घेतली असे तीस ऐसे एक एक वीट घेतली बनवणी बहुत विटा बनवणी तयारू ठेवेल्या जमिनीत पाया खोदोनी पायात दगड बसवणी दगडाचा आकार देवोनी पाया भरणी करविली ऐसे बहुत दिवस कष्ट घेवनी लाकूड फाटा गोळा करोनी छप्पर चढविले सावलीचे झाड तोडूनी सावलीसाठी वापरले सावली झालेले महाराजा जमिनीला चोप मार दिलेला आहे दान 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 जमीन सपाट अगदी भुई सपाट केलेली आहे मातीचा सडा मग शेणाचा सडा कोपऱ्यात पाण्याला रांजण असा पक्कडचा मामला बनवलाय महाराजा भिंती चौकट छप्पर दार बोला पुंडली घर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आता मला जरा तोंड बाहेर काढायचंय या घराच्या समाजाच्या देशाच्या अरे काय चाललंय जगा देशासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती महात्मे होऊन गेले ते एक बरं झालं। आता रानात जाऊया आता डोंगरात जाऊया तिथं एक कोंब दोन कोंब कोंबच कोंब एक आपलं झाड त्याची किती होणार वाढ खरखरीत मायाळू कडा त्याला झाडाचा पडलाय वेढा दगडाचं झाड विशाल त्यावर झाडाची एक मशाल तुंबाला। परिसा संगे लोह बिघडले सुवर्णाची झाले परिसासोबत आपण लोखंड जरी ठेवलं तरी त्याचं सुवर्णात रूपांतर होतं असं म्हटलं जातं। हा परिसरूपी खजिना म्हणजेच आपल्याला लाभलेली साहित्य संपदा। मी भारतात कुठेही तरुणांशी संवाद साधतो तेव्हा मला एक प्रश्न हटकून विचारला जातो तो म्हणजे तुमची आवडते पुस्तके कोणती।
आधुनिक आयुष्याने आपल्या बऱ्याच सवयी बदलून टाकलेल्या असल्या तरी वाचन ही गोष्ट मात्र अजूनही आपल्या देशात लोकप्रिय आहे. वृत्तपत्र आणि मासिकांपासून ते पुस्तकांपर्यंत आपल्या विपुल वाचन साहित्य उपलब्ध आहे. भारतात साक्षरतेचं प्रमाण वाढलं आहे, त्यासोबतच विविध प्रकारच्या पुस्तकांची मागणीही वाढली आहे. ही आनंददायी गोष्ट आहे. मला वाटते लोक शाळेत फक्त लिहायला वाचायला शिकत नाही तर ते शिक्षित होत आहेत, विचार पद्धती बदलत आहेत आणि अकल क्षमतेला धार लावत आहेत. हेच यावरून दिसून येतं. वाचनामुळे या अनमोल गुणांचा विकास होतो. व्यक्तिशः माझ्या बाबतीत सांगायचं तर पुस्तकांनी मला सदैव सोबत केली आहे, अगदी जीवलग साथी म्हणून. काही पुस्तके मला अगदी लहानपणीच गवसली. या पुस्तकांचा मला कधीही विसर पडलेला नाही. ही पुस्तके मित्रांसारखीच आहेत. त्यांनी माझा हात धरून आयुष्यात मला दिशा दाखवलेली आहे. अनेकदा त्यातील काही शब्दांनी माझ्या चैतन्य जगवलेलं आहे. माझ्या भोवतीचं जग समजून घ्यायला मला मदत केलेली आहे. मला आजवर असेही अनेक पुस्तक प्रेमी भेटले आहेत ज्यांनी माझ्या पुस्तक प्रेमीचं खूप कदर केली आहे. या संदर्भात मला खास करून एका व्यक्तीची आठवण येते. त्याने एकदा मला पुस्तक विकत न घेऊन मदत केली आहे. त्याचं असं झालं, मी मद्रासला IIT मध्ये शिकत होतो तेव्हाची गोष्ट आहे. त्या दरम्यान मला रशियन साहित्यात रस निर्माण झाले होते. मी त्यात एक पुस्तक मिळवलं होतं आणि अतिशय रस घेऊन ते वाचत होतो. मात्र वाचनावेळी मला काही दिवसांसाठी घरी जावं लागलं होतं. नेहमीप्रमाणे माझ्या खिशात पैसे नव्हते. अगदी रामेश्वरला जाण्यासाठी रेल्वेच्या भाड्यापुरते सुद्धा अशा कडकडीत पैशांच्या सोय करण्यासाठी मी पुस्तक विकण्याखेरीज दुसरा पर्याय मला दिसला नाही. मग मी मद्रासला मोर मार्केटमध्ये गेलो. तिथे अशा प्रकारच्या पुस्तकांचे खरेदी विक्री विहार होत असतो. या बाजारात सगळ्या प्रकारची वस्तू मिळत असत, पण मला विशेष आवड्या ते या बाजारातल्या मागच्या बाजूच्या चिंगोळ्या भाग, तिथे जुन्या पुस्तकांची खरेदी विक्री होत असे. तिथल्या एका दुकानात मी नेहमी जायचो. त्या दुकानदाराशी माझी मैत्री झाली होती. त्याने मला बऱ्याच लेखकांचा परिचय घडवला होता. अनेक मंत्रमुग्ध करणारी व मानसिक उन्नती घडवणारी पुस्तके देऊन त्याने माझ्यावरती चौफर वाचक घडवलेला होता. त्या दिवशी मी त्यांच्या दुकानात गेलो आणि वाचत गोष्टी मला खूप भावल्या. त्यानंतर मी काही तत्वांचे साहित्य वाचायला आणि विज्ञान विषयक साहित्य रस घेऊन लागलो, विशेषतः भौतिक शास्त्राबाबतीत. इथे मला अल्बर्ट आइन्स्टाईनची गोष्ट आठवते. ते 12 वर्षाचे असताना त्यांचे गुरु मार्क्स डॉलमंड यांनी त्याला युक्लिडिसन भूमिकेचे पुस्तक दिले होते. या पुस्तकाने छोट्या विशुद्ध संकल्पांची ओळख घडवली आणि वैश्विक सत्य कशी शोधायची हे शिकवलं. त्यामुळे त्यांच्या मानवी मानवांचा सतर्क कळू लागला. माझ्या आयुष्यात मी असंख्य पुस्तकं वाचली आहेत, पण त्यातील सर्वात आवडतं पुस्तक किंवा ज्यांनी माझ्यावर खूप छाप आहे अशी पुस्तके कोणती असं विचारलं तर मी 3 पुस्तकांचा उल्लेख करीन. त्यापैकी पहिलं पुस्तक म्हणजे लिनियन आइसलेर वॉटसन संपादित लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स. 1953 साली हे पुस्तक मी उल्लेख केला. त्या मद्रासच्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात मिळालं. पुस्तकांची खरोखरच भरलेल्या दुकानात अशा दुर्मिळ खजिना दडपडून शोधण्याचा आनंद अविर्मणीय असतो. हे पुस्तक मला सखा बनलं आहे. हे पुस्तक माझ्या हातात आल्यापासून मी ते अनेकदा वाचलं आहे. पुन्हा पुन्हा ते सदैव माझ्या सोबती बनून राहिलं आहे. लाईट फ्रॉम मिनी लॅम्प्स या अतिशय सुंदर स्मृतिदेय पुस्तकाच्या विविध लेखनाचा लेख
समाष्ट केला आहे. संपादक महोदयांनी निर्णय लेखकांची दिलेल्या स्फूर्तीदिनी कथा यामध्ये संकलित केल्या असून त्या कथा कशा लिहिल्या गेल्या आणि त्यातून कोणती शिवकण मिळते याबद्दल लिहिलेला मजकूर अत्यंत उपयोगी आहे. या पुस्तकातल्या शब्दांची मी दुःखत असताना माझ्यावर मनावर फुंकल घालण्याचं काम करेन. तसेच मला सल्ल्याची गरज असताना मला उभारी देऊन माझ्या चैतन्य निर्माण करण्याचं काम केलंय. मी भावनांच्या आवरणात वाहत जाण्याच्या धोक्यात रेषेवर असताना मला या पुस्तकाने तोल सांभाळायला मदत केली आहे. मी ते अनेकदा बॉन्डिंग करून आणले आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राला या पुस्तकाची नवी आवृत्ती मिळाली तेव्हा त्यांनी ती माझ्यासाठी भेट म्हणून आणली आहे. याचा मला खूप आनंद आहे. माझ्या जीवनावर प्रभाव टाकणारी दुसरी रचना म्हणजे थिरुकुलू. सुमारे 2000 वर्षांपूर्वी थिरुवलू यांच्या दिलेल्या या ग्रंथाचा तामिळ भाषेतील 1330 कव्यपंक्ती म्हणजे कुर्ल आहे. या रचनेमध्ये जीवनाच्या जवळ प्रत्येक पैलूवर भाषा आहे. ही तामिळ साहित्यातील एक सर्वात महत्वाची साहित्य कृती मानली जाते. या ग्रंथाने मला जीवन पद्धती शिकवलेली आहे. मी रचना खरोखरच मानसिक उन्नती उघडते. मला एक कुरल अत्यंत प्रिय आहे. त्याचा भावार्थ असा, उंच भरारी घेण्याचा विचार करा, मग तो फक्त एक विचार असेल आणि तुम्हाला उद्दिष्ट जरी गाठायचं आलं तरी तुमच्या त्या विचारातून तुम्हाला उंची लाभेल. माझं गेल्या वर्षी मधुरव नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आणि या पुस्तकातला एक लेख मी आपल्या समोर या निमित्ताने आज सादर करणार आहे. त्याचं कारण असं आहे की तो वाचनावर लिहिलेला आहे. काही जण वाचनावर खूप प्रेम करतात, वाचनामध्ये रमतात, आपलं आपलं विश्व तयार करतात, पण काही जण अशी आहेत की ज्यांना अजूनही वाचनात तेवढी गोडी निर्माण झाली नाही. या सगळ्यांविषयी कुठेतरी भाष्य करणारा असा हा माझा लेख आहे आणि आज वाचन प्रेरणा दिन आहे म्हणूनच हा लेख ज्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी अशी इच्छा आहे त्यांच्यासाठी. मधुराव या माझ्या पुस्तकातला एक लेख मी आपल्या समोर सादर करते. लेखाचं नाव आहे वाचो वास्की. मला लहानपणापासून वाचनाची आवड किंवा ओढ कधीच लागली नाही. खर तर आई शिक्षिका बाबा नेहमी वाचायचे, पण कदाचित मला क्रीडा क्षेत्रात अधिक रुची असल्यानं वाचनाची गोडी निर्माण झाली नसावी. त्यामुळे त्या मनानं माझं वाचन खूपच कमी, अर्थात या गोष्टीचा मला कधी कमीपणा नाही वाटला. हा पण त्यावेळी वाचायला हवं असं मात्र वाटायचं. मग रोज वर्तमानपत्रातल्या 5 बातम्या वाचायच्या, छोटी छोटी पुस्तकं वाचायची अशी सुरुवात केली खरी, पण माझं मन काही त्यात रमेना. माझी मोठी बहीण त्यावेळी एक पुस्तक वाचत होती. तिचं वाचन चांगलं होतं. बघूया ताई काय वाचते म्हणून खरं तर ते पुस्तक मी चाळायला घेतलं. ते पुस्तक म्हणजे प्रभाकर पेंढारकर लिखित रारंगढांग. हे आत्तापर्यंतचं माझं अतिशय आवडतं पुस्तक. एकतर मी संपूर्ण वाचलेलं, आस्थापूर्वक वाचलेलं ते पहिलं पुस्तक. वाचता वाचता डोळ्यासमोर उभं राहणारं चित्र म्हणजे काय ते मला समजलं. लेखकानं स्वतः पाहिलेलं, अनुभवलेलं किंवा कल्पिलेलं असतं ते जवळजवळ तसंच उभं करण्याची लेखकाची ताकद किती असू शकते हे मला त्या पुस्तकामुळे कळलं. लेखक वाचक यांच्यातलं गूढ पण आपुलकीचं नातं आणि त्यानं लिहिलेलं त्याच्याही अनुभवापलीकडे जाऊन ते आपल्या भावनांशी विचारांशी जवळीक साधणार होणं हे मी प्रथमच माझ्या आयुष्यात अनुभवलं. मी भारावून गेले. प्रवासात कोणाला वाचताना कधी पाहिलं की मला वाटायचं जरा अति करतात लोक, एवढं काय प्रदर्शन स्वतःच्या वाचण्याचं. पण रारंगढांग वाचायला सुरुवात केल्यावर मी पण अशा संधीची वाट पाहायचे. म्हणजे एखाद्या पुस्तकानं, विषयानं, कलाकृतीनं झपाटून टाकल्याचा प्रत्यय मला आला. कारण अगदी बस थांबेपर्यंत मी वाचत असायचे. बस थांबली की फक्त उतरताना एकदा पाहायचं आजूबाजूला आणि मग परत तिथेच बस थांब्यावर थांबून तेवढा भाग पूर्ण करून मगच पुढे जायचं. मला माझ्याच वागण्याचं अप्रूप वाटायला लागलं. मग त्या उत्साहात ठरवलं की आपण जाऊन आपल्याला हवं ते पुस्तक विकत घेऊया आणि वाचूया. पुस्तकाच्या दुकानात गेले, पण पुस्तक निवडायचं कसं? मोठ्या मोठ्या लेखकांची नावं लिहिलेली आणि तिथे त्यांची सगळी पुस्तकं मांडलेली,
त्यातलं आपण एकही वाचलेलं नाही हे लक्षात आल्यावर जरा उशाळल्यासारखं वाटलं, पण पुढच्या क्षणी ठीक आहे आता वाचू असा मी स्वतःलाच धीर द्यायचे. लोक मला ओळखायचे, मग मला असं वाटायचं की त्यांना काय वाटेल की आपण ही पुस्तकं आता विकत घेतोय म्हणजे आपण अजूनही वाचलेलीच नाहीयेत. कारण काही पुस्तकं वाचायलाच हवी किंवा वाचलेली असायलाच हवी यात मोडतात, म्हणून जरा वेगळं पुस्तक मी शोधायला गेले. पुस्तकाच्या मागे लिहिलेलं वाचून पुस्तकात साधारणतः काय असेल याचा अंधुक अंदाज येतो हे आतापर्यंत माझ्या लक्षात आलं होतं. तेव्हा हातात पडलं ते पुस्तक म्हणजे चेतना गोसावी यांनी अनुवाद केलेलं तोतो चान, मूळ जपानी भाषेतलं पुस्तक. स्वप्नवत वाटेल अशा शाळेची, एका गोड निरागस निसर्गावर प्रेम करणाऱ्या आणि सर्वसामान्य मुलीची आणि तिच्या आयुष्यात या शाळेनं मुख्याध्यापकांनी तिच्यावर माणूस म्हणून केलेल्या संस्कारांची ही अनोखी गोष्ट. पुन्हा एकदा भारावून गेले. आपल्याला अशी शाळा का नाही मिळाली किंवा प्रत्येक मुलाकडे आपण अशा नजरेतून का नाही पाहू शकत याची खंतही वाटली. कदाचित म्हणूनच पुढे जाऊन माझ्या मुलाला या शाळेच्या जवळच्या विचारांची शाळा मिळावी म्हणून मी लढू शकेल. त्यानंतर वाचनाचा वेग किंवा वाचलेल्या पुस्तकांची संख्या झपाट्यानं वाढली असं काही झालं नाही, पण अधूनमधून काही निवडक पुस्तकं मी वाचायला लागले. श्याम मनोहर, अनंत सामंत यांच्या कादंबऱ्यांवर आधारित नाटकांमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यानिमित्तानं वेगळी लेखणी वाचतात. भाषा मराठीच, पण कशी वेगवेगळी भासते, फिरते, नाचते, स्थिरावते हे या लेखकांच्या लेखनात पाहून अचंबित व्हायला झालं. त्यांनी लिहिलेली व्यक्तिरेखा आणि मी साकारलेली भूमिका या तंतोतंत साधल्या आहेत ही त्या दोन्ही लेखकांनी दिलेली शाबासकीची थाप मी अजूनही माझ्याकडे जपून ठेवली आहे. मग एक कलाकार म्हणून लेखकानं लिहिलेलं पात्र योग्य पद्धतीने वाचून वाक्यातले भाव ओळखून समजून उमजून त्यानुसार त्याचे हावभाव, हालचाली, चाल, भाषा कशी असेल हे अभ्यासपूर्वक साकार करण्याची जबाबदारी मला कळू लागली आणि वाचन किती महत्वाचं असतं ह्याचा मी अनुभव घेतला. पण नंतर जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा त्या तुटपुंजा वाचनातही घट झाली. अर्थात एक जिवंत पुस्तक माझ्या समोर घडत असताना त्याचं साक्षीदार होणं मला जास्त मोलाचं वाटत होतं. त्यावेळी जे वाचन झालं ते मुलाच्या संगोपनाच्याच दिशेनं. मग जेव्हा नाट्य शिबिरात शिकवायला सुरुवात केली तेव्हा मन खजील झालं. वाटलं आपलं वाचन किती की आपण मुलांना वाचनाचं महत्व सांगायचं. कदाचित या जाणीवेतूनच प्रथमच मन अस्वस्थ झालं आणि वाचन अनुभवण्याची नितांत गरज भासली. पण माझा स्वभाव तसा आरंभशूर, त्यामुळे एकटी फिरणारी मी या प्रवासात मात्र सोबत शोधायला लागले आणि वाचनाचा मी एक ग्रुप तयार केला. त्याचं नाव वाचोवासकी. दर महिन्यातून एकदा आम्ही काही जण भेटून एखादा लेखक, विषय किंवा स्वतः लिहिलेलं वाचलेलं शेअर करायला लागलो. त्या वर्षभरात मी जाणीवपूर्वक माझ्या आयुष्यातलं सर्वाधिक आणि उच्च प्रतीचं वाचन केलं. वाचनाचा हा प्रवास पुढेही चालू राहिला. या वाचनाचा, जाणवण्याचा, काही उमगण्याचा, न आवडण्याचा, आत्मपरीक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग माणूस म्हणून होतो आहे. म्हणजे वेगळे विषय असून सुद्धा काही भाषणांमध्ये माझा आत्मविश्वास वाढल्याचा प्रत्यय मला वाचनानं दिला. एकंदरीतच डोळे, कान, डोकं, मन यांचा मेळ पुस्तकांबरोबर होऊ लागला. ही खरी मिळकत, ती वृद्धिंगत होवो आणि प्रत्येकालाच त्याचा त्याचा वाचोवासकी मिळो हीच या दिवशी आणि या निमित्ताने इच्छा प्रकट करते आणि हे वाचन इथेच थांबवते. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा वाचन प्रेरणा दिनाच्या आणि या निमित्ताने भरपूर वाचन करा, पुस्तकं विकत घ्या आणि आपल्या नवीन पिढीपर्यंत ही वाचनाची गोडी अशीच पुढे न्या. धन्यवाद. ज्ञानेश्वरीतील पसायदाल म्हणजे ज्ञानेश्वरीचा उत्तुंग देवालयावरील कांचनाचा कळस आहे असे मी मानतो.
देवालयाच्या दारापर्यंत ज्यांना पोहोचता येत नाही ते आकाशात उंचावर गेलेल्या कळसाला दुरून नमस्कार करतात आणि देवदर्शनाचे पुण्य मिळवतात अशी आपली समजूत आहे. भल्या मोठ्या ग्रंथाचा एका वाक्यात सारांश काढावा त्याप्रमाणे कळस हा देवालयाचा सारांशच असतो, अर्थात फक्त सारांशच. सारांशाने ग्रंथातील महत्तम भाव विचार आपल्याला समजतो, पण त्यातील शैलीचे सौंदर्य, विवेचनातील कौशल्य, पायरी पायरीने मुख्य सिद्धांताकडे जाणारा तर्कविलास ही सर्व आपल्याला अनोळखीच राहतात. त्याप्रमाणेच कळसाच्या दर्शनाने आपल्याला देव कळतो पण देवालय कळत नाही. त्यातील शिल्पकामाचे सौंदर्य, भिंतींवरील चित्रांची कलात्मकता, भाविकतेने भारावलेले गर्भागारातील वातावरण अशा गोष्टी अपचिरत राहतात. म्हणून वसायदान ऐकल्याने वा वाचल्याने समग्र ज्ञानेश्वरीचे सौंदर्य किंवा तिच्यातील तत्वज्ञानाचे आकलन आपल्याला होते असे मी कधीच म्हणणार नाही. ज्ञानेश्वरीच्या संबंधातील माझा अधिकार आणि अभ्यास फार मर्यादित आहे. जो थोडाफार आहे तो केवळ रसिकाचा आहे, विवेचकाचा आहे व भाष्यकाराचा नाही. ज्ञानेश्वरीचा वाचन प्रवास तसा सोपा नाही. हिरे माणकांनी खचलेल्या पण पुरेसा प्रकाश नसलेल्या रत्नगुंफेतील प्रवास आहे तो. वसायदान ही प्रार्थना आहे. या प्रार्थनेचे सर्वाधिक वैशिष्ट्य हे की ती धर्म पंथ काळ या सर्वांच्या अतीत आहे. सर्व आणि सर्वकालीन मानव जातीसाठी केलेली प्रार्थना आहे ती. 18 अध्यायांची अलौकिक यात्रा केल्यावर ज्ञानेश्वरांना देवाकडे काही मागण्याचा आत्मदत्त अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणून पसायदानात मज आहे, आम्ही नाही. मज द्यावे पसायदान आहे. या 18 अध्यायी वाग्यज्ञाने समोरचे श्रोते तर संतोषते असणारच, पण त्या सर्वा पलीकडे असलेला चराचर व्यापून उरलेला अणुपासून अवकाशापर्यंत अशेष वस्तुजातीची निर्मिती आणि नियंत्रण करणारा जो एक अदृश्य श्रोता कवीला अभिप्रेत होता तोही तोषला असला पाहिजे आणि त्याच्याकडे प्रसाद मागण्याचा आपल्याला आता अधिकार आला आहे असा आत्मविश्वास ज्ञानेश्वरांमध्ये निर्माण झाला आहे. मजची व्याप्ती येथे संपते. प्रसाद मागणारा मी, पण जे मागितले आहे त्यात मीचा लवलेश नाही. गीता भाष्याच्या गंगा प्रवाहात निमज्जन करताना स्व आणि स्वकीयांचे सर्व लाभाला निखळून पडले आहेत आणि देहातील चैतन्य साऱ्या चराचराशी एकरूप होणाऱ्या आत्मतेत संकत झाले आहे. आणि कोणाकडे मागतो आहे? रामाकडे, कृष्णाकडे वा शिवाकडे? नाही. कोणत्याही देवतेचे नाव इथे नाही, या कोणत्याही पंथाचा निर्देश नाही. ग्रंथाचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडल्यावर विघ्नहर्त्या गणेशाचे स्तवन ज्या उंचीवरून प्रारंभ केले होते त्याच उंचीवर देवालाही त्याने तिथे उन्नत केले आहे. कोणत्याही प्रतिमेत, नावात व पुराण कथेत सीमित होणारा हा देव नाही, तो आहे फक्त विश्वात्मक. आता विश्वात्मके देवे, ज्ञानेश्वरांची ईश्वरासंबंधीची कल्पना या ठिकाणी सार रूपात प्रकट झाली आहे. येथे वाद संपले आहेत, तर्क मावळले आहेत, ज्ञानाचे विसर्जन भक्तीत झाले आहे. या भक्तीला गवसलेल्या विश्वात्मक आदिपुरुषासमोर ज्ञानेश्वर उभे आहेत, त्यांच्याशी संवाद साधित आहेत, त्यांच्याकडे पसायदान मागत आहेत. काय मागितले त्यांनी? खलांची व्यंकटी सांडव. प्रार्थनेसाठी ज्ञानेश्वरांना प्रथम जाणवते ते माणसाचे खलत्व. भावाभावामधील भाऊबंदकीपासून 2 राष्ट्रकुलातील महायुद्धापर्यंत खलत्वाचा संसार आहे. इतकेच नव्हे तर अत्याचार आणि जुलूम करणाऱ्या खलांच्या ठिकाणी आपण सत्कृत्य करीत आहोत असा दुराभिमान उत्पन्न होतोय. ज्ञानेश्वरांना बहिष्कृत करणाऱ्या, तुकारामाचे अभंग नदीत बुडवणाऱ्या आणि ख्रिस्ताच्या हातापायात खिळे ठोकणाऱ्या लोकांमध्ये अशा सांघिक आणि सांस्कृतिक खलप्रवृत्तीचे प्रत्यंतर येते. म्हणून वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता असे सर्व मंगल सर्वत्र म्हणायचं असेल तर अगोदर ही खलवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे. माणसाचे खलत्व नाहीसे होऊ शकते का? खलवृत्ती ही निसर्गदत्त नसून परिस्थितीजन्य आहे अशीच त्यांची धारणा आहे. माणसाची वृत्ती ही एक सचेतन शक्ती आहे, तिला योग्य कार्य मिळायला हवे, त्यासाठी खलतेचे उन्नयन सुजनदित व्हायला हवे. म्हणून ज्ञानेश्वरांनी म्हटले, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पर घडो मैत्र जीवांचे. असे झाले तर मैत्र म्हणजे निस्वार्थ सर्वव्यापी प्रेम हेच मानवी जीवनाचे संस्कृतीचे आधारभूत सूत्र होईल. इतिहासातील सर्व प्रेषितांनी आणि संतांनी हाच संदेश जगाला दिला आहे आणि प्रसंगी त्यासाठी सर्व प्रकारचे शासनही स्वीकारलेले आहे.
दुष्कर्माचा अंधार नाहीसा झाला आहे आणि सर्व विश्व आपापल्या कर्तव्याच्या आणि जीवन कार्याच्या जाणीवेने आचरणाने माणसांनी प्रकाशित केली आहे अशी परिस्थिती जो जे वांछिलासाठी गृहीत धरली आहे। या स्थितीत कोणतीही इच्छा अन्याय अत्याचार व आक्रम यांच्याशी संबंध असणार नाही। माणसांनी घरदार सोडून संन्यासी व्हावे ही ज्ञानेश्वरांची अपेक्षा नाही। मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध सुख संपन्न आणि प्रकाशमान व्हावे हे तर संस्कृतीचे उद्दिष्ट आहे। चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव असतील ते चंद्र असतील पण कलंकहीन, सूर्य असतील पण तापहीन, चांदण्याच्या मागे कांचन असणार नाही आणि सूर्यप्रकाशात दहन असणार नाही। ज्ञानेश्वरांनी केलेले हे सज्जन वर्णन त्यांच्या प्रतिभेसारखे अलौकिक आहे। हे सज्जन सर्वांचे आप्त होत आणि विश्वात्मकाची उपासना करणारे तिन्ही लोक सुखाने परिपूर्ण शिवोशी भरून जावत अशी ही ज्ञानेश्वरांची प्रार्थना। देवाकडे त्यांनी मागितलेले मागणे हे सारे एक सुंदर आदर्शातले स्वप्न आहे। पण ज्ञानेश्वरांसारखे संत महात्मे ईश्वरांकडे नेहमी स्वप्नच मागत असतात। सर्व मागणे कधीच सफल होत नाही पण पूर्णता विफलही होत नाही। विश्वात्मकाच्या ओझळीतून प्रकाशाचे काही किरण खाली पडतात आणि पृथ्वी त्यावरच निर्वाह करीत असते। पसायदान निरूपणावरचं हे सारस्वताचं झाड यातला काही भाग आता आपण ऐकला। खरंच वाचन आपलं मस्तिष्क सुधारतं आणि आपल्याला घटनांकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन बहाल करतं। सुप्रसिद्ध कादंबरीकार, कवी, समीक्षक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाळे, हिंदू, कोसला अशा अनेक सुप्रसिद्ध गाजलेल्या अशा त्यांच्या कादंबऱ्या नेहमीच परखड आणि वास्तववादी चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो। ते त्यांच्याच काही कविता आपल्यासाठी सादर करणार आहेत। सुभाष अवचट, सुप्रसिद्ध चित्रकार, वास्तववादी व्यक्तींची चित्रणं चितारणं हे त्यांचं काम आणि त्यांची चित्र ही प्रत्येकाच्याच काळजाचा ठाव घेणारी अशी त्यांची चित्र। अनुभव दिवाळी अंकातला काही लेखांश आहे तो आपल्यासमोर सादर करणार आहेत सुप्रसिद्ध कवी अभिनेते किशोर कदम। तोच मी, प्रसिद्ध प्रतिभावंत कलाकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, नेपथ्यकार अशा वेगवेगळ्या भूमिका वठवणारे पंत प्रभाकर पणशीकर यांचं हे पुस्तक। यांच्या या पुस्तकामध्ये त्यांच्या प्रत्येक नाट्य कलाकृतींचा जो प्रवास आहे तो यामध्ये अधोरेखित केलेला आहे। म्हणजे एखादी नाट्यकलाकृती उभी राहताना केवढे कष्ट आणि परिश्रम घ्यावे लागतात, वेगवेगळ्या अडचणी येतात, त्यावर मात करून कशाप्रकारे एखादी नाट्यकलाकृती उभी राहते या सगळ्याचा प्रवास या त्यांच्या पुस्तकामध्ये आहे। आणि त्यांच्या याच पुस्तकातला काही भाग आपल्यासाठी सादर करणार आहे विद्यार्थिनी तन्वी परांजपे। मी माझ्या 3-4 कविता आपल्यासमोर सादर करतो। पहिली आहे पाठीशी भिंत तुझ्या। पाठीशी भिंत तुझ्या, भिंतीवर चिमण्यांचा खोपा। पाठीशी भिंत तुझ्या, भिंतीवर चिमण्यांचा खोपा। बाई हलका आहे खांदा, तोवर घे भिंतीला पोतेरे। डोळे रिते पुन्हा गर्द नको, पुन्हा नको आसू, पुन्हा नको आसू। सुख रांगून गेले, सुख रांगून गेले, अजून घरभर उगी पाडणा भरून हिंदळती लय आहे। आहे चिमणी चिमणी मागे, वेचिल दुपार दुपार उंबरठाभर निबोलके पण खांबांचे। वेचिल दुपार दुपार उंबरठाभर निबोलके पण खांबांचे। ते त्यांचे झाले, उभ्या भिंतीचे झाले। डोळ्यांचा भार नको पदराला बाई, डोळ्यांचा भार नको पदराला बाई, तुझ्या पदराचे पोत टिको। दुसरी एक आजी वर लिहिलेली कविता आहे। आजी तुझ्या ओच्यात कोण खुपसून ओक्साबोक्सी रडणार माझं लहानपण,
तुझ्याबरोबर सृष्टी आड झाला. आजी तुझ्या ओझ्यात तोंड खुपसून बोक्साबोक्सी रडणार माझं लहानपण तुझ्या बरोबर सृष्टी आड झाला. गेलं माझ्या आयुष्याचं केंद्र, माझं मर्म तुझ्या पदराखाली झाकून ठेवलेलं. गेलं माझ्या आयुष्याचं केंद्र, माझं मर्म तुझ्या पदराखाली झाकून ठेवलेलं. आता हे उरल्या आयुष्याचं रिंगण मी किती दिवस वाहू? तुझी दीर्घायुषी अनुवंशिकता सांभाळत, तुझी दीर्घावंशी अनुवंशिकता सांभाळत वार्धक्याच्या क्रूर भीतीची ही विसर्जनपूर्व खाट माझ्या पाठीवर किती दिवस घेऊन फिरू? कवठाचा मधुर वास दिवसभर ओटीत सांभाळून माझ्यासाठी आणलेल्या, कवठाचा मधुर वास दिवसभर ओटीत सांभाळून माझ्यासाठी आणलेल्या आयुष्याच्या दुखऱ्या जखमांभोवतून फिरत राहिलेला तुझा कष्टी हात. माझ्या वेळी सुईण तूच होतीस, तूच माझ्या तोंडात पहिला श्वास भरून ह्या आयुष्याचं शिंग फुंकर, सटी घातली, कान टोचले, वाशिंग बांधलं, भाजलेल्या पायावर तुझ्या तळहाताची फुंकर, टाळूवरच्या जखमेवर आसवांची पाखर, तुझे अघोरी उपचार, आपल्या पळीचे चर्र ढाग, उसळत्या उरफुट्या किंचाळीवर, उसळत्या उरफुट्या किंचाळीवर तुझ्या निव्वळ करुणेचा वारा घालत फडफडणारा प्रदीर्घ पंख. 90 वर्षांच्या तुला माझ्याकडे टाकून गेले आई बाबू, 90 वर्षांच्या तुला माझ्याकडे टाकून गेले आई बाबू म्हणत मेली तर इकडेच जाळून टाक, कळू सुद्धा नको. तू म्हणालीस दिवसान तधी राहील मरेन तोवर जगे. ते 1 वर्ष तू माझी पाठीराखी झालीस. अभ्यासाच्या खुर्ची मागे माझ्या उभ्या पाठदुखीला आडवा आधार तुझी खाट, अमृतांजनचा वास आणि विठ्ठलाचा घोष, किरकिरे पाठ पोट रात दिवस, प्रसंगोपात होव्या असं सासरत वाड बाई कोंडून मारिल, असं सासरत वाड बाई कोंडून मारिल, लेकी तुझ्या माहेरपणासाठी मी हे सासर सोशील. 90 पावसाळ्यांचं उत्खनन, मृत्यूच्या प्रदेशात गेलेले पिढ्यांचे नकाशे, मृत्यूच्या प्रदेशात गेलेले पिढ्यांचे नकाशे, लेकी जावई नातवंड सासू सासरे नंदा जावा आजे पणजे जे जे गेले ते ते. तू तुझं आयुष्य जगत होतीस, मी माझं एकाच तळकाळात. ते माझेही कडू दिवस होते, अपमानाचे ठोकरांचे टकरांचे जखमांचे चळवळीचे तत्वाचे जिद्दीचे संसाराचा दोर वळण्याचे पगाराच्या तळ्यात झोप न येण्याचे पुढे पाहण्याचे जागरणाचे. आजी तुला मी दुसरं काहीच देऊ शकलो नाही, ऐकवली फक्त माझ्या बरोबर फिल्मी गीतं लोकगीतं जगभराच्या रेकॉर्डिंग ते कूट चर्चा संशोधनाच्या साहित्याच्या दिलीस एवढं आधार आसरा. भिंत धरून चालता चालता हात फिरव दिला डोक्यावरून रडवा, खोडाचा पानविला स्पर्श आणि शेवटी पुरवला हट्ट घरी परत झाले. आंधळ्या हातांनी रोज तयारी करत होतीस, महिनाभर लांबवत शेवटी मिटाक्तीनं पोचवलं लहानपणी तू मला, तसं मी तुला कडेवर घे घरी. पुन्हा भेटणं जमलं नाही, कारकुनांना फोन आलेला कळवला आपकी ग्रँड मदर गुजर गई कलशा, आपकी ग्रँड मदर गुजर गई कलशा, बहुत याद कर रही थी बोले है, तू
मेलीस तेव्हा कोणी रडलं नाही, कोणाचा गळा भरून आला नाही. दिसली तुझी तुटकी खाट, परकर सोया, सस्ताची ताटली, जिच्यातली पोळी नांगराची पिलं ओढून खायची ते दास. आणि गोखल्यात अनेक वर्षांच्या वैधव्याला साजेशी त्यात तुटकी लाकडी पडे. जिच्यातले न निघणारे शुभ्र धवल केस माझ्या बोटांना घट्ट मिळत. आजी 91 वर्षांची तुझी गोवरी गेली राख होऊन आमच्या वडाड कुटुंबाच्या बांधुरी. हा तळतळाट लागो माझ्या अपेश कपाळाला, जे वेळोवेळी जीव घेण्या क्षुद्र मोहिमात गुरली. तुझ्या कष्टकरी पायांवर ठेवून ठेवून जी मी झिजवली मागत यश, जे तुला कधीच दिसलं नाही आणि हयाती राहो एवढाच तुझा वर, एवढा तुझा वर जो मला मिळाला पण ज्याचं मोल हयातभर कळलं नाही. आता एक कत्तलखाना गोव्यात असताना रोज जाताना रस्त्यावर बैल बांधलेले असत, कत्तलखाना बाजूलाच चाललेला असायचा, जोरात तो धंदा चालतो तिकडे. त्याच्यावर एक कत्तल आहे, कत्तलखाना. लांब दोराच्या दावणीला चिखलात ठाकले बैल, लांब दोराच्या दावणीला चिखलात ठाकले बैल, मृत्यू हुंगत बाजूचा बांधल्या जागी शहार. तोंड खाली कळकळते जीव, कधी कुणाचे लाडके डंगरे, आयुष्यभर मोठ नाडा ओढून थकले, ढवळे पवळे चढावर पाय फाकून पडले, गाडे नांगर नेट लावून ओढताना कोलबटले, बाजारात विकले, बाजारात विकले. मानेवर गळव, ढोपरावर आरी, पाठीवर कासरे, शेपट्यांच्या गाठी, कपाळापासून उखडलेलं शिंग, वाहता पूर, गंड, जखमा, यातना, आसवांनी भिजलेली नाकफड, काळ्याभोर डोळ्यात मिठी मिठी भेत्रा, कुणी मारक ना न्हाय, नाठाड न्हाय, वढाड तर बिलकुल नाय आण बडवल्या दिवसापासून. पोळ्याचा हिंगूळ तसाच शिंगावर, सवऱ्या रंगीत राहिल्या तशाच, माथ्यावर पुसत भळत पिंजर, बाजारला काढल्या वेळेच दुष्काळी दिसात, अन्न पाण्याबगर कोरड्या कुटी ओढत नेलेले महादेव, रिकाम्या पोटी आकांत, कुठे पळा कुठे लळा, कुठे शिवार कुठे पोळा. लांब गायरानांचे हिरवे मऊ पट्टे, दरवर्षी त्यांचे लांब संध रवंध, ज्यांचं आता किलोंनी उरलेलं बीफ हंगा खाल्ल्यावर. ती मऊ कुर्ण कुठे, उधळती रान कुठे, काबाड कामाच्या शेवटी गोड पेंडी कुठे. एकदा डोळ्यातून आसव गळून गेल्यावर राहतच काय मांसाशिवाय, कधी लागेल पात, कधी होईल वेदना जगण्याची हंबरून धडा वेगळी, कधी लागेल पात, कधी होईल वेदना जगण्याची हंबरून वेगळी. धार लागून झाली सुऱ्यांना, धार लागून झाली सुरांना, आता बघच तू सुटका घटका भरा. सोड तोड ओढ पोरा, उकाट्यानं येतोय रे येडाजीव माग माग, घे दारा लाव लाकूड, पान पाय सगळी खुरं घट्ट आवळ. अस पडतय धूड आडव तिकडून, माने खालून लाकूड लाव, धर नाथ शिंग पहिलं सांभाळ बडव्या, हणू सुरा एकच घाव, कटला गळा कारंज दूर सर, वाहू दे बळबळा रक्ताचा नळा. इतके दिवस मेला होतास का, आत्ताच लई जीवन धोतूयस बिनमुणक्याच्या. नाकफडातली नाक
जरा राहू दे, कुलाड घालून मुंडका फोडाया बरी ती, जीप बाहेर येतीच आहे ती, हे काढून ला उकाला, झालं का पटलं थंड, जल्दी कर कुराड काढ, मान तोड, शिपटी उडव, खुरा छाप दोन दोन घोटावर, मी करतो टांगा वेगळ्या, टांगतो एक एक ओटा खालून चीर मार सर सर, काड कातड उलटव धड, गुंडाळ चमडी खरवड कोठा फेक, शेड काय वास मारताय त्याच्या मायधव, त्या सूर्यानं कलेच्या काड, बघ कसं उसळतंय अजून, आण काप टाक इथं, पुरं शेपटी शिंग आतडी कोठा विहिरीत टाक, समजा रेंदा अर्ध काम झालं, मर्दा दम घ्या, बाटली काढ दिघे, तराजू लावून पासाड्या टांगतो मी तवर, हे मुंडकं कोरत बैस, हरी 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 हरी, केवढा होता कुठे गेला हो, गरीब बिचारा परोपकारी जीव, हरी हरी केवढा होता कुठे गेला हो, गरीब बिचारा परोपकारी जीव, मेल्यावर सुद्धा सबंद शरीराचा अपराध पोटात घाला म्हणणारा। नमस्कार, मी किशोर कदम, मी अनुभव या दिवाळी अंकामध्ये आलेला सुभाष अवचटांचा लेख तुमच्या बरोबर शेअर करतो। वांद्र्यातली साहित्य सहवास कॉलनी म्हणजे सारस्वतांचा मेळा। या कॉलनीनं गेल्या 50 वर्षात साहित्यिक कलावंतांच्या अनेक पिढ्या पाहिल्या आणि अनेक तरा देखील। साहित्य सहवासचे रहिवासी असलेल्या चित्रकार सुभाष अवचटांनी अनुभवलेल्या या त्यातल्याच काही तरा। मी पुण्याहून मुंबईला शिफ्ट होण्या पाठीमागे माझी मैत्रीण स्मिता पाटील आणि मित्र विनोद खन्ना कारणीभूत होते। त्यापाठी माझा चित्रकलेचा पुढला प्रवास मोठा व्हावा हे मुख्य कारण होत। मुंबई स्थायिक व्हावं याबाबत माझ्या मनात कोणतीही धाकधूक नव्हती, कारण मुंबई मला नवीन नव्हती। पुणे मुंबई ही दोन्ही शहरं मला तशी खूप जवळची होती, दोन्ही ठिकाणी अनेक मित्र होते, फक्त मुंबईला गेल्यामुळे पुण्याची हवा, टेकड्या, संध्याकाळचा फेरफटका, शेजार, तिकडचे लेखक हे सगळं मी मिस करणार होतो। पण मुंबईत गेल्यावर त्याची ही सवय झाली, आठवण झालीच तर मी थेट पुण्याला ब्रेकफास्टसाठी जायतो, अजूनही जातो। मुंबईत काही काळ मी विनोद खन्नाकडेच राहिलो, स्मिताचं घरही तसं जवळ होतं, मलबार हिल मला काही काळ स्टुडिओसाठी जागा मिळवून देण्यात यशस्वी झालं। त्या दक्षिण मुंबईचं वातावरण फार वेगळं होतं, तिथल्या इमारती, माणसं, श्रीमंती, गाड्या, भाषा याचा काही काळ मला थोडासा त्रास झाला, ते परके वाटायचे, त्यातले आपलेपणा समजायला मला फार काळ द्यावा लागला। हा सारा सवयीचा परिणाम असतो, तुम्हाला माहितीच आहे। अशा वेळी मौज, पॉप्युलर प्रकाशन जवळचे वाटायचे, श्रीपू भागवत, रामदास भटकळ यांना भेटलो की आनंद वाटायचा, जुना मित्र भेटावा तसा तो आनंद असायचा। अशाच एका काळात दुपारच्या वेळी मला फोर्ट मध्ये अरविंद गोखले भेटले, ते मला खूप आवडायचे, निर्मळ हसायचे आणि दिसायचे। गप्पा मारता मला म्हणाले, चल माझ्या घरी जाऊ, मला नाहीतरी जवळचा माणूस हवाच होता। आम्ही टॅक्सीने साहित्य सहवासात त्यांच्या घरी आलो। तो परिसर पाहताना मला मी पुण्यालाच आलेलो असं वाटायला लागलं। सर्वत्र मोठी झाड, शांतता, तीन मजली पण आपुलकी वाटणाऱ्या इमारती, कलानगर, पत्रकार नगर, आर्टेक अशा लागून असलेल्या कॉलनीज। गंमत म्हणजे या सर्व ठिकाणी माझे मित्र राहायचे। पुण्यातल्या माझ्या स्टुडिओमध्ये अनेकदा त्यांच्या भेटी झालेल्या होत्या। कलानगरमध्ये बेंद्रे, हेब्बर, सातवळेकर, पानसरे म्हणा, साहित्य सहवासातली बहुतेक लेखक मंडळी म्हणा, पत्रकार नगरमधले अरुण साधू सारखे अनेक पत्रकार किंवा आर्किटेक्ट यांचा माझा परिचय पुस्तकांच्या कवच करण्याच्या वेळी आधीच झालेला होता। त्या रात्री मी अरविंद गोखलेंच्या घरी रमलो, उशीर झाला होता त्या रात्री, त्या काळी रात्री तिकडे टॅक्सी मिळायची नाही, त्यांच्या आग्रहामुळे त्या रात्री माझा मुक्काम तिथेच झाला। झोपताना मला मी पुण्याच्या घरातच आहे असं वाटायला लागलं। सकाळी चहा पिताना मला गोखले म्हणाले, अरे इथेच राहायला ये, कुठे तिकडे लांब राहायला जातोस,
परत जाताना वाटलं अरे मला कसं कळलं नाही की इथेच राहायला हवं. दक्षिण मुंबई सारखा परकेपणा इथं नाही, सारी आपली माणसं आहेत. त्यामुळे त्यानंतर करमलं नाही की वांद्रा ईस्ट मध्ये येऊन मी लोकांना भेटायला लागलो. काही वर्षातच साहित्य सहवासात राहायलाच आलो. माझ्या म्हणजे दक्षिण मुंबईतली मंडळी आता तिकडून मला भेटायला इकडे यायला लागली. एका संध्याकाळी मी मलबार हिलून साहित्य सहवास मध्ये आलो ते शांताबाई शेळकेंना भेटायला. साहित्य सहवास मधल्या शाकुंतल नावाच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरच्या 4 क्रमांकाच्या फ्लॅट मध्ये त्या राहायच्या. शांताबाई माझ्या छान ओळखीच्या होत्या. त्यांचा भाऊ राम, त्यांची आई, वहिनी पुण्यात राहत होते. माझा चांगला घरोबा होता. मी बेल वाजवली तेव्हा शांताबाईंचे मित्र प्रभुणे यांनी दार उघडलं. त्यांच्या हातात एक फाउंटन पेन होत. शांताबाई आतल्या खोलीत मोठ्या पलंगावर बसून लिहित होत्या. मी बसलो, प्रभुणेही आत आले. त्यांनी ड्रॉपरनं फाउंटन पेन मध्ये शाई भरली, पेन बंद करून शांताबाईंच्या डेस्कवर ठेवून ते बाहेर गेले. थोड्या वेळाने चहाचे कप घेऊन ते आत आले. गप्पा सुरू झाल्या. शांताबाईंनी मला त्यांनी काढलेलं मांजराचं चित्र दाखवलं. त्यांना स्मिता पाटील फार आवडायची. तिचं एक चित्रही त्यांनी छोट्या कागदावर पेननं काढलेलं होतं. लाल शाईनं तिचं गोल कुंकूही काढलेलं होतं. संध्याकाळ होत गेली तशा त्या मला म्हणाल्या, चला आता भेळ खायला जाऊ. प्रभुण्यांनी हात धरून त्यांना चालत कोपऱ्यातल्या भेळवाल्याकडे आणलं. भेळेचे 10-12 रुपये त्यांनी मला देऊ दिले नाहीत. माझ्याकडे पाहत त्या हसल्या आणि म्हणाल्या, एका कवितेच्या मानधनामध्ये भेळ आली, चला. एक दिवस प्रभुणे गेले, शांताबाईंचा आधार केला, त्यांना एकटे पण आलं. तेव्हा रामकाकांनी त्यांना पुण्याच्या बंगल्यात आणलं. त्यानंतर त्यांच्या पुण्याच्या घरात माझं वारंवार जाणं येणं होत गेलं. इकडे मला मुंबईचा खरा झटका मिळाला. विनोद खन्नाचा डिवोर्स झाला, तो क्लबमध्ये शिफ्ट झाला. मी काही काळ त्याच्या बरोबर राहिलो. नंतर पेडर रोडवर माझा मित्र दिनेश मेहरांकडे राहायला गेलो. असे राहण्यात माझी फार कुचंबणा व्हायला लागली. रामकाकांना कसं कळलं कोण जाणे. त्यांनी मला त्यांच्या पुण्याच्या घरी बोलावलं. घरातली सारी मंडळी एकत्र बसली होती. त्यांनी साहित्य सहवास मधल्या 4 शाकुंतलची किल्ली मला दिली. 1500 रुपये भाडं ठरलं. काही वर्षांनी तो फ्लॅटच मी विकत घेतला. किंमत त्यांनीच ठरवली. शांताबाईंचं हे घर अंधारं होतं. ते सर्व बदलून मी खिडक्या मोठ्या केल्या, त्यामुळे भरपूर प्रकाश आत आला. त्या प्रकाशात मी गेली अनेक वर्ष पेंटिंग करतो आहे. या घरातलं शांताबाईंचं सारं, म्हणजे जे थोडंफार काही सामान होतं ते गेलं. फक्त माझ्या गादीवर बसून त्यांनी अलौकिक गाणी कविता लिहिल्या होत्या. ती गादी त्यांच्या आठवणींसाठी आज त्या गायत माझ्या बैठकीत आहे. त्यानंतर पुढे भारतातले अनेक कलाकार, नट, गायक मैफली करून गेले. शांताबाई, रामकाका, वहिनी गेल्या, पण या 4 शाकुंतलमध्ये त्यांच्या आठवणी माझ्यापाशी ठेवून गेल्या. सत्यदेव दुबे हा माझा औलिया मित्र फुलराणीमध्ये एकटाच राहायचा. त्याला सर्वजण एकेरी नावानेच हाका मारायचे. साहित्य सहवासातल्या साऱ्यांनी त्याला जवळपास दत्तकच घेतलं होतं. त्याचं नाटकातलं योगदान सर्वांना माहीत होतं. साऱ्यांना त्याची जाणीव व आदर होता. या प्रेमापोटीस साऱ्यांनी त्याला घरातल्या मेंबरसारखं सामावून घेतलं होतं. साफसफाई, जेवणखाण, कपडे, झोप अशा गोष्टी त्याच्या खात्यातच नव्हत्या. त्याच्या शेजारीत शालिनी प्रधान राहायच्या. हे प्रधान कुटुंब शक्यतो त्याची काळजी घेत असायचं, पण ते पुरेसं नव्हतं. त्यामुळे त्याचे कपडे, टॉवेल, चादरी आळीपाळीनं वॉशिंग मशीनमध्ये धुवून त्याला पाठवणं हा एक शिरस्ता झालेला होता. कबूतरांनी तर त्याच्या घरचा उकिरडाच केलेला होता. दुबे मला अनेकदा समोरच्या टपरीवर भेटायचा. ब्रेड आणि केळी खात उभा असायचा. नाटकांमुळे तो बेरात्री घरी परतायचा. अनेकदा माझ्या घरी झोपायचा. माझ्याच असं नाही, तो कोणाकडेही किंवा जिन्यातही झोपून सकाळी विना तक्रार जायचा. त्याला जेवायला अनेक जण घरी बोलवायचे. त्याला जेवायचं कसं हे माहीत नसावं. तो आमटी प्यायचा, नंतर कोरडा भात खायचा. भाजी बका बका खाऊन कोरडी पोळी खायचा. त्याला तूप आवडायचं, तो वाटीभर तूप प्यायचा. अन्नाच्या वेगवेगळ्या चवी असतात, त्याही चवीनं चाखायच्या असतात हे त्याच्या गावीही नसायचं.
नाटक हेच त्याच्या डोक्यात असायचं. दुबे आणि नाटक हे समीकरण त्याच्या मृत्यूपर्यंत टिकून राहिलं. तो कधी कधी अपरात्री स्टार हॉटेल मधल्या कॉफी शॉप मध्ये सकाळपर्यंत लिहित बसलेला असायचा. मग कोणीतरी त्याला घरी आणून सोडायचं. एकदा माझा मित्र अभिनेता मित्र ओमपुरी साहित्य सहवास मध्ये मला दिसला. त्याच्याबरोबर टेम्पो मधून अनेक तरुण खाली उतरले. मी विचारलं, ओम्या हे काय रे? तो म्हणाला, दुबेजी का घर साफ करणे आहे. दुबेजी का घर साफ करणे आहे. पुढचे चार दिवस साफ सफाई चालली होती. फ्रीज मध्ये मेलेली कबूतर सापडली. अनेक पुस्तकं धुळेनं माखलेली होती. घराची रंगरंगोटी करून हे स्टेज कलाकार निघून गेले. नंतर एका रात्री दुबे बागेतल्या बाकड्यावर झोपलेला आढळला. दुबेचा विरंगुळा म्हणजे MIG या आमच्या साहित्य सहवास समोरच्या क्लब मध्ये जाऊन पत्ते खेळणं. तो कधीही जिंकला नाही. कदाचित पत्ते खेळताना त्याच्या डोक्यात नाटकाचाच विषय असायचा. शेवटी क्लबच्या मित्रांनी त्याला पत्ते खेळायला बंदी केली. तरीही तो तिथं टेबलावर एकटाच बसायचा. अमरीश पुरी या नटाला त्याने अभिनयाची दीक्षा दिली होती. तो गुरुदक्षिणा म्हणून दरमहा 5,000 रुपये दुबेला पाठवत असायचा. दुबे मला कधी एकाकी दिसला नाही. त्याच्या भोवती सतत तरुण कलाकारांचा घोळका असायचा. साहित्य सहवासातला दुबे आणि पृथ्वी थिएटर मधला दुबे या दोन्ही गोष्टी वेगळ्या असायच्या. हा लेख अजून पुढे आहे, पण वेळेअभावी मी एवढाच वाचतो आहे. नमस्कार, मी तन्वी परांजपे. नटवर्य प्रभाकर पणशीकर लिखित तोच मी ह्या पुस्तकातला एक उतारा मी आज आपणापुढे सादर करणार आहे. उताराचं शीर्षक आहे भरतवाक्य. प्रत्येकाच्या मनात एक असलेल्यांची यादी असते आणि दुसरी नसलेल्यांची. असलेल्यांच्या यादीपैकी बरीच मंडळी आपल्या डोळ्या देखत नसलेल्यांच्या यादीत अलगत जाऊन बसतात. हळूहळू नसलेल्यांची यादी वाढू लागते आणि मग लक्षात येत की आपणही त्या नसलेल्यांच्या यादीत जाऊन बसणार आहोत. आणि त्याचबरोबर आपलं असलेलं पणही संपून जाणार आहे. पण या संपून जाण्याची मला कधीच चिंता वाटली नाही. या संध्या छायांनी मला कधीच भिवलं नाही. माझं आयुष्य मी जगलोय, कृतार्थपणे जगलोय. जगण्याचा फेस कायमच उसळत राहिला आणि हा काठोकाठ भरलेला जगण्याचा प्याला मीच मनमुराद प्राशन करीत राहिलो. आता तो लवकर रिता होणार ह्याची उगाच टोचणी मी का म्हणून लावून घ्यायची. मीच तर तो रिता करतोय, रिता करणार आहे. माझ्या 75 निमित्तानं अमृत महोत्सवी सोहळा 7-8-9 एप्रिल 2006 या दिवसात मुंबईतल्या यशवंत नाट्य संकुलात अपूर्व उत्साहानं साजरा झाला. या संपूर्ण सोहळ्यात उत्सव मूर्ती म्हणून मी उपस्थित होतो. फक्त माझाच मला मी सापडत नव्हतो. तो केव्हाच मला गुंगारा देऊन माझी गेली 75 निहाळण्यासाठी उडून गेला होता. 75 या किंचित प्रदीर्घ आयुष्यातला भला मोठा कालखंड. मी कोण, कुठून आलो, का आलो, कसा आलो आणि कुठवर आलो या प्रश्नांची उत्तर शोधतच माझा आत्मबोध खर्ची पडत होता. एका वेदशास्त्र संपन्न पण बेताच्या आर्थिक परिस्थितीतल्या सामान्य कुटुंबात जन्मलेला, सामान्य बालपण लाभलेला, काही कळत नसलेल्या काळातच सर्व समजावून सांगणाऱ्या आईला गमावलेला मी, मला अचानक नाटकाचा अल्लाउद्दीनचा दिवा गवसतो काय? अन तो केवळ कुतूहलापोटी हाताळत असताना समोर नाटकाची विश्वामित्री प्रतिसृष्टी झगमगून उभी राहते काय? आणि त्या विश्वरूप दर्शनानं प्रभावित होऊन मी त्या विश्वरूपातच सामावून जातो काय?
हे मला सगळं स्वप्नवत वाटत. या भारावलेल्या अवस्थेत माझ्याकडून जे काही घडलं त्याचं श्रेय मला देऊन माझ्या कर्तृत्वाचे डिमडिम पिटले जात. मी मनातून हसत होतो मला आणि त्या डिमडिमवाल्यात नाही. असं काय केलं मी माझ्या आयुष्यात? वडिलांचं सांगणं होत, मुलांनो मी तुमच्यासाठी बँकेत पैसे ठेवलेले नाहीयेत पण माणसं ठेवलेली आहेत. ह्या माणसांचा शोध घेण्यातच आयुष्य सरलं. हा माणसांचा शोध घेता घेता मी मोठ्या द्वेषानं गलबत हाकारित असताना जी भेटली तीच माणसं असं समजून चाललो. माझी समजूत बरोबर की चूक मला माहित नाही पण अशी माणसं जोडतच मी माणसांचा संग्रह केला आणि तरीही माझा माणसांचा शोध अद्याप संपलेला नाही. या शोधातच मला अगदी अचानक आचार्य अत्र्यांचा लखोबा लोखंड मिळाला. पण तो मिळाला त्यावेळी मी मात्र सर्वार्थानं पेळण्याच्या अवस्थेतच नव्हतो. तरीही मी तो केला. प्रेक्षकांना तो आवडला देखील. यशाचा एक लखलखता रत्नहार माझ्या गळ्यात पडला. मी मात्र रामभक्त हनुमानाप्रमाणे त्या हारातलं प्रत्येक रत्न फोडून त्यात कुठे राम दिसतो का हे पाहू लागलो. अखेर माझा आत्माराम मला माझ्यातच गवसला. ही गवसण्याची क्रिया प्रत्येक कलावंताच्या आयुष्यात यायलाच हवी, नव्हे ती येणं आवश्यकच असत. कलावंत हा असामान्य आहेच, नव्हे तो असावा. सामान्यांच्या आयुष्यात आनंदाची बाब फुलवण्याचं काम तो करीत असतो आणि ते करता करता बागेत अनिवार्यपणे उगवणारं तण उपटून काढण्याचं कामही तो करत असतो. जीवनात असुंदर आहेच पण ते असुंदर म्हणजे जीवन नव्हे याची जाण कलावंत सदैव आपल्या कलेच्या माध्यमातून देत असतो. तो असुंदर आणि विकृत नष्ट करू शकत नाही, तशी त्याची प्रतिज्ञाही नसते. पण आहे त्या परिस्थितीत जीवन जगण्याचं आत्मबळ व असुंदरला असुंदर आणि विकृताला विकृत म्हणण्याचं धैर्य तो माणसाला नक्कीच देत असतो. अशा सृजनात रमलेल्या कलावंताकडे असामान्यत्व जरूर असावं पण त्याचा फाजील अहंकार नसावा. अशाच मनोवृत्तीत मी वाढलो वावरलो त्याचा मला सार्थ अभिमान. आणि खरं सांगू मला कुठलाच अहंकार कधी डसला नाही. नाटकात नगण्य होतो तेव्हाही आणि नंतर अग्रगण्य झालो तरीही. आजही या घटकेला मी रेल्वेच्या सामान्य वर्गातून आणि लाल डब्याच्या एसटीतून सुखानं प्रवास करू शकतो. त्या सामान्यांमधला एक सामान्य बनण्यात काही औरच मजा असते. नाटकातली रंगभूषा उतरवल्यानंतर मी एक सामान्य माणूसच आहे अशी माझी कायम धारणा असते. रंगमंचावरचे लाईट सुजळल्यानंतर मी कलाकार, अन्यथा मी समूहातलाच एक हे मी स्वतःला कायम बजावीत असतो. या असल्या प्रवासातही एखादा रसिक तुम्हाला ओळखतो, तुमच्या अभिनयाविषयी भरभरून बोलतो, ऐकणाऱ्यांच्या नजरा भुवया उंचावून तुमच्याकडे पाहायला लागतात. मी मात्र आतल्यात संकोचून जातो. मला रस्त्यातून जाताना पणशीकर असं माझ्याकडे बोट दाखवून म्हटलं की मला माझं सामान्यपण कुणी हिरावून घेतल्यासारखं वाटत. मला नेमकं तेच नको असत. सामान्य माणसासारखं सामान्यत मिसळून जात असताना माणूस निहाळण्याचं माणूस वाचण्याचं माझं आवडतं कामही मी करत असतो. तसं कळायला लागल्यापासून मी नाटकात काम करतोच आहे. फक्त कळणं बाकी होत, काम करणं चालूच आहे. हे असं नुसतं काम करणं होतं ते वरलिया रंगाशी भुलणं असतं भुलवणं असत. त्या भूमिकेच्या अंतरंगाशी तन्मय होणं
म्हणजे भूमिका समजणं. हे समजणं कालांतरानं आणि प्रयत्नानं सिद्ध होत असत. या प्रवासात एखादा विसोबा खेचर भेटला तर उत्तमच, नाहीतर मनन चिंतन भक्तीनं तुम्ही स्वतःची भूमिका समजवून घ्यायची असते. मला तो मी नव्हेच नाटक मिळण्यापूर्वी असा कुठलाच खटाटोप मी केला नव्हता, कारण तोपर्यंत मी ज्या भूमिका केल्या त्या भूमिका अवगाहन करण्याइतक्या खोल नव्हत्याच. अगदी हुजऱ्यापासून सम्राटापर्यंत बक्कळ काम मी केले, तरी ते फक्त भूमिकांचं बाह्य स्वरूप होत. भूमिकेच्या बाह्य रूपाइतकं तिचं अंतरंगही महत्वाचं असतं हे कोणा लेखाला ठाऊ. ती होती फक्त नाटककारांच्या शब्दांची मी केलेली पोपटपंची. पोपटाला तो काय बोलतो याचा अर्थ कळत नसतो, तो फक्त शिकवणाऱ्यानं शिकवलेलं तेवढंच आणि तसंच बोलतो आणि ऐकणारा त्याचं कौतुक करतो. माझंही असंच कौतुक झालं होत. पण या कौतुकाच्या क्षितिजाच्या पलीकडे जाणीवेचे दूत उभे असतात आणि त्या पल्ल्याडच्या दूतांना अल्ल्याड ओढून त्यांना आपल्यात सामावून घेणं हेच तर महत्वाचं काम. तुम्ही नवेच्या सुरुवातीच्या कौतुकानंतर माझ्याही लक्षात यायला लागलं की या पाचही भूमिकात एक सूत्र आहे आणि सूत्रधार लखोबा लोखंडेच आहे. आणि हळूहळू माझा माझ्या भूमिकेचा अभ्यास सुरू झाला. नाटककारांना शब्दांच्या सहाय्यानं जी व्यक्तिरेखा रेखाटली असेल ती व्यक्तिरेखा त्याच शब्दांच्या सहाय्यानं जिवंत करण्याचा प्रयत्न नटानं करायचा असतो. नाटककारानं आपल्या नाटकात आपल्या मानसपुत्राच्या सर्व मर्यादा आखून दिलेल्या असतात. त्या मर्यादा स्वतःच्या प्रतिभेनं जाणणं आणि शक्यतो त्या मर्यादेतच राहून ती भूमिका सौष्ठव पूर्ण करणं हेच नटाचं कर्तव्य. आपली भूमिका नाटकभर कसा प्रवास करणार आहे याचं सूक्ष्म सूचन नाटककारानं अगदी सुरुवातीच्या काळातच केलेलं असत. आता हे सर्व जाणून घेऊन मी भूमिका करू लागलो. वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या गटातल्या नाटकातल्या माणसांना समजवून घेऊ लागलो. नाहीतरी नाटक म्हणजे माणसांनी माणसांशी केलेल्या व्यवहाराचं चित्रणच असत. म्हणूनच मी म्हणतो नाटक म्हणजे सर्व स्तरातला माणूस जाणून घेण्याचा आणि तो अभिनय करण्याचा एक कलाविष्कार आहे. अभिनेत्याचा माणूस निहाळणं, माणूस वाचण्याचा त्याचा अभ्यास म्हणूनच महत्वाचा. धन्यवाद. मंडळी, हे सगळं ऐकल्यानंतर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची एक कविता आठवते, नट. या कवितेत ते म्हणतात, नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी. आता भरतवाक्य संपल्यावर प्रयाणाची तयारी करीत मी उभा आहे रंगमंचावर एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा. या कवितेत शेवटी ते असं म्हणतात की माझ्या या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजारो प्रेक्षक घरी गेले आहेत, मी एक होतो, तो अंशाने वाटला गेलो आहे हजारोंच्या जीवनात, कदाचित स्मरणातही. मंडळी, ही कलाकार मंडळी जेव्हा नाटक सादर करतात तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस शोधण्याचाच प्रयत्न करत असतात आणि याच माणूस शोधण्याच्या प्रवासातून कदाचित नाटक ही सुद्धा एक साहित्य निर्मिती होत असते आणि असाच प्रयत्न करत असतात प्रशासकीय क्षेत्रात काम करणारी ही अधिकारी मंडळी. कारण त्यांना तर अनेक माणसांना सतत बरोबर घेऊन पुढे जायचं असतं आणि काम करायचं असतं. म्हणूनच मग या मंडळींना मिळालेलं मोलाचं मार्गदर्शन हे कधीतरी साहित्य रूप घेऊन आपल्या समोर आकाराला येतं, तर काही अधिकारी मंडळी जी ए कुलकर्णींसारख्या लेखनाच्या आणि लेखकाच्या प्रवासाला कुठेतरी आपल्या समोर ठेवताना दिसतात आणि या लेखनाचा वारसा पुढे नेताना दिसतात.
नमस्कार. मराठीमधील श्रेष्ठ साहित्यिक श्री जी ए कुलकर्णी यांनी अनेक मान्यवरांना जी पत्रं लिहिली त्यांच्या निवडक पत्रांच्या संग्रहातील एक उतारा अभिवाचनाच्या स्वरूपामध्ये मी आपल्यासमोर वाचत आहे. माणसाला माणूस म्हणून जगताना अटळपणे जे भोगावे लागते तेच केवळ वाङ्मयाचा विषय होऊ शकते. ज्याच्यावर काहीतरी व्यावहारिक तोडगा आहे असे काहीही इतके ऐपतदार होऊ शकत नाही. एखाद्या गावात पाणवठा नाही ही गोष्ट वाङ्मयाचा विषय नव्हे, तो आहे जिल्हा परिषदेकडे पाठवायच्या अर्जाचा विषय. किंग लियर आणि वृद्धाश्रमांची गरज दाखवणारे नाटक यांच्यात काही मूलभूत फरक आहे असे तुम्हाला वाटत असेल. मॅगबेथमधील ट्रॅजेडी हे सामंतशाहीचे एक वास्तवपूर्ण चित्रण आहे असे एखाद्या ऑब्सेस्ड मार्क्सिस्ट खेरीज कुणी म्हणू शकणार नाही. त्यातील शोकांतिकेचे बीज निराळेच आहे. मॅगबेथ काही सामान्य माणूस नव्हे. परचक्र आले, खून करावा लागला, अखेर राज्य गमावण्याचा क्षण आला म्हणून तो भंगून गेला असे नाही. परचक्र आले तर परतवता येते किंवा त्याच्याशी लढता येते ही जाणीव त्याच्या रक्तातच भिनलेली होती. पण अरण्य चालत येते, मॅन नॉट बॉर्न ऑफ अ वुमन चाल करून येतो, त्यावेळी त्याला अद्याप न जाणवलेले एक भीषण सत्य जाणवते की आयुष्यातील झुंज ही मानवाशी नसून अनेक ऍबस्ट्रॅक्ट फोर्सेसशी आहे. ते अज्ञात आहेत, कदाचित अनंतही असतील, आणि त्यांच्याशी झुंजावे लागते ते देखील अत्यंत एकाकी क्षणी. लेडी मॅकबेथ, शी शुड हॅव डाईड हिअर आफ्टर. बँकोचे भूत पाहून तो म्हणतो, अरे तू अस्वलाच्या अगर वाघाच्या रूपाने ये मग पहा माझ्या तलवारीला तुझ्या रक्ताची चव कळेल. पण जेथे तलवार ठरत नाही त्या छायेशी मी काय लढणार. सारे प्रश्न तलवारीने आघात करून सोडवणारा मॅकबेथ मग त्याला जाणवते ते लढावे लागते ते छायांशीच, काही वेळा अदृश्य छायांशी. जीवनाची ही दडपण टाकणारी जाणीव त्याला प्रथम दिसते ती चेटक्या दिसतात त्या संध्याकाळी, आणि तिच्याखाली तो चिरडून जातो ते मॅगडप पुढे. जर त्या चेटक्या न दिसत्या तर याच निरनिराळ्या प्रसंगी तो पहाडासारखा राहिला असता. पण हे नवीन परिमाण त्याला जाणवते जेथे तलवारीला अर्थ नाही असे एक रूप त्याला दिसते. रान, मॅडकफ ही सारी बाहुली, पण रान चालणे, नॉट बॉर्न ऑफ वुमनला अर्थ असणे ही ज्यांची लीला आहे त्या ऍबस्ट्रॅक्ट फोर्सेसची जाणीव ही करी शोकांतिका. ही शोकांतिका मॅकबेथची, हिरण्यकशपूची, हार्डीच्या अनेक पात्रांची, लॉर्ड जिमची, आणि अळीतून बाहेर पडणारा तक्षक पाहणाऱ्या परीक्षिताची, आणि या ऍबस्ट्रॅक्ट पॉवरफुल फोर्सेसच्या जाणीवेपेक्षाही जास्त भयान गोष्ट म्हणजे काही वेळा या शक्ती आपल्यातूनच आपल्यातच निर्माण होत असतात. हे साक्षात्कारासारखे भयान ज्ञान. ग्रीक स्टेजवर फ्युरीज आल्या की प्रेक्षकात अनेक जण बेशुद्ध पडत, पण या फ्युरीज नेहमी बाहेर असतात असे नाही. त्यांच्या रुद्रनाट्याला मानवाचे मन यासारखे मर्यादित आणि अमर्याद स्टेज देखील पुरे असते. मनुष्याला मानव म्हणताना जगताना दुर्दैवानं समाजात राहावं लागतं हे खरं, पण हे सामाजिक जीवन अंगावरचे वस्त्र आहे त्वचा नव्हे. आणि कार्लाईलने फटकळपणे म्हटल्याप्रमाणे वस्त्राखालील प्रत्येक मनुष्य नग्नच असतो. त्यामुळे केवळ ज्यांना आपण सैलपणे सामाजिक कथा म्हणतो त्या काही काळानंतर वाचवत नाहीत. सामाजिक हा शब्दच मुळी एका मर्यादित आणि विशिष्ट अर्थाने वापरला जातो. मनुष्याला माणूस म्हणून जगताना कदाचित दुर्दैवानं समाजात जगावं लागतं हे खरं आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की त्याचे सारे आंतरिक जीवन केवळ सामाजिक संबंधातच गुरफटून विसर्जित होऊन जावे. माणूस स्वतःविषयी विचार करतो, आयुष्याचा अर्थ असलाच तर. हा दृष्टिकोन देखील ऑल इज राईट विथ द वर्ल्ड इतकाच लेजिटिमेट आहे. त्याला संभ्रम पडतो, पण या गोष्टी देखील आयुष्य जगूनच अनुभवतो. मग या देखील
एक गाव एक पाणवठा इतक्या सामाजिक नाहीत का? मला तर वाटतं अहम ब्रह्मास्मी तत्वम असी ही तत्वे वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट इतकीच सामाजिक आहेत. ट्रॅजेडी हा वाङ्मयाचा सर्वोच्च आविष्कार आणि ज्यावर काही व्यावहारिक तोडगा आहे त्यातून ट्रॅजेडी अशक्य आहे. शिवाय ट्रॅजेडी इज इम्पॉसिबल विदाउट पर्सनल रिलेशनशिप. अँटिगनीला आपले कर्तव्य काय हा अर्जुनाप्रमाणेच प्रश्न पडलेला आहे. पण ज्याच्याविषयी निर्णय घ्यायचा तो आपल्याच रक्तामांसाचा आहे ही जाणीव तिच्या सिच्युएशनला एकदम उत्कट बनवते. त्या ठिकाणी 10 गीतांचा उपदेश अपुरा ठरला असता. द वर्ल्ड ऑफ अब्स्ट्रॅक्शन्स कॅनॉट टेक द प्लेस ऑफ वन रेड ड्रॉप ऑफ ब्लड. हॅमलेट ऑथेलो साऱ्या ठिकाणी हेच आहे. ती व्यक्ती आपली आहे म्हणून क्षोभ यातना. जिला शिक्षा करायची ती व्यक्ती आपली प्रिय सीता आहे हेच तर रामाच्या दुःखाचे कारण आहे. भावनांची इतकी अमर्याद ओढ आहे म्हणून ट्रॅजेडीची शक्यता असते. प्रेम केवळ दुर्मिळ नाही, शिक्षा करणेही तसा काही अद्वितीय अनुभव नाही. पण रक्ताच्या नात्याने बांधलेल्या व्यक्तीबाबत एक अनिवार्य निर्णय घेण्याचा क्षण येतो, त्यालाच ट्रॅजेडीची क्वीन बी प्रमाणे क्वीन पेन आहे. एक्झिस्टेन्शियलियम म्हणजे सार्त्र कामूस या मंडळींनी एखाद्या भल्या पहाटेला सुरू केलेली धुडवळ नव्हे. या प्रसंगी माझे कर्तव्य काय, माझा मार्ग कोणता, हा प्रश्न अगदी पहिल्या मानवाच्याच वयाचा आहे. कदाचित एबलचा केनने खून केल्याचे समजताच ऍडमच्या मनात पहिली एक्झिस्टेन्शियलिस्ट खळबळ उडाली असेल. अर्जुनाला देखील तोच प्रश्न भेडसावतो. अशा प्रसंगी काय निर्णय घ्यायचा समजत नाही, निर्णय घेणे टाळता येत नाही आणि निर्णय घेण्यासाठी इतरांचा अनुभव उपयोगी पडत नाही. हा सुद्धा एक अत्यंत एकाकी क्षण असतो. कोणताही निर्णय घेतला तरी उरलेल्या आयुष्यात हृदयात रुतलेला काटा आकडा सहन करतच जगावे लागते. किंबहुना हा ताण म्हणजेच जीवन म्हणता येईल. ऑल पॅशन स्पेंट ही आयुष्यातली एक अवस्था म्हणजे केवळ एक कविकल्पनाच असेल. मनुष्याला किती जागा हवी आहे असा प्रश्न निर्माण करून तोलस्तॉयने एक उत्तरही देऊन टाकले. पण ते उत्तर मनाच्या बाबतीत ठीक आहे, माणसाच्या बाबतीत नव्हे. ऑल पॅशन स्पेंट ही देखील मला वाटतं माणसाची अवस्था नाही. माझा गीतेचा फारसा अभ्यास नाही, तसं पाहिलं तर त्यामुळे इतरांनी दबून जावे असा माझा कोणत्याच विषयाचा अभ्यास नाही. पण ज्या ग्रंथामुळे हजारो विद्वानांना आयुष्यात मार्गदर्शन घडले तो ग्रंथ माझ्या बाबतीत मात्र अंगचोरच राहिला. हा अर्थात माझा स्वतःचा अंगचोरपणा. अर्जुनाने युद्ध केले पाहिजे कारण तो युद्धभूमीवर आला आहे. तो तसा आला असेल म्हणजे क्रिकेट ग्राउंडवर आल्यानंतर प्रत्येकाने बॅटिंग केलीच पाहिजे. अर्जुनाने युद्ध केले पाहिजे कारण ते त्याचे कर्तव्य आहे. या कर्तव्य कमिटमेंटमुळे हा सारा शब्द गोंधळ निर्माण होतो. ही बांधिलकीची जाणीव स्वतः ठरवायची असते. त्या बाबतीत शास्त्र परंपरा बहुमताचा दबाव यांना काढीचेही महत्व नाही. अर्जुनाने लढले पाहिजे कारण त्याचे शिक्षण युद्धा म्हणून झाले होते. म्हणजे एका क्षणी युद्ध थांबवणारा अशोक, क्षात्रवृत्तीचा बॅरिस्टर, त्याग करणारा बुद्ध, या कर्तव्यच्युतीने सॉमरसेट माम डॉक्टर होता, नेहरू बॅरिस्टर होते, इलियट बँकेत कारकून होता, स्टीव्हन्स विमा व्यवसायात होता, त्यांनी निराळे मार्ग स्वीकारले आणि कर्तव्यच्युत होऊन बसले. अर्जुनाला तरी क्षात्रिय शिक्षण का मिळाले? तर तो क्षत्रिय पुत्र होता म्हणून. म्हणजे ज्यावेळी कर्तव्य वा कमिटमेंट जन्मावरून ठरवली जाते त्यावेळी यमयातनेपेक्षा जास्त क्रूर असा कारावास आपण स्वतःसाठीच निर्माण करत असतो. धन्यवाद. नमस्कार, मी माझ्या नवीन पुस्तकाचं मनोगत आपल्यासमोर वाचत आहे.
IPS मध्ये निवड झाल्यानंतर प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वीचा काळ कसा निघून गेला कळलेच नाही. सत्कार, हार धुले, पेटे, पटाके, मिरवणुका, जणू काही निवडणूक जिंकल्याचीच मानदिवाळी होती. मीही न कंटाळा करता शाळा महाविद्यालयांना भेट दिल्या, अभ्यासतंत्रे, UPSC या विषयावर मार्गदर्शन केले. मुलांची माझी सही घेण्यासाठी झुंबड उडायची, सोप्या शब्दात एवढ्या मोठ्या परीक्षेशी कसे झुंजायचे हे समजावून सांगितल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वासाची चमक उडायची. खारगे गगराणींच्या शब्दामुळे आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली होती. ती ऊर्जा आणि अपार मेहनत घेतल्याने एका वेळेला आनंद, हिंमत आणि माझी निवड झाली. यातून वाढलेल्या आत्मविश्वासाने मिळालेली ऊर्जा ग्रामीण भारत भालक वाटायचे काम आम्ही सुरू केले होते. आम्ही सुरू केलेल्या स्टडी सेंटरला भेट द्यायला मुले येऊ लागली व एक चळवळ सुरू झाली. असं म्हणतात पंगाळ पसरायला लागली की खूप वेगानं पसरायला लागतो. तसं चांगल्याचंही आहे. आशादायक भविष्य काळाला समोर ठेवून UPSC ची मुहूर्तमेढ लावायला अनेक जण उत्सुक झाली, तयारीला लागली आणि त्यातून झटाझट यशाची शिखरे ग्रामीण मुले पादाक्रांती करू लागली. शेजारच्या सर्व गावातील सुगंध चोगले योगेश कामतची IFS मध्ये निवड झाली. कोतोलीचा श्रीधर पाटील IPS मध्ये निवडला गेला. शिराळ्याचा अभिनय कुंभार IRS मध्ये तर मांगल्याचा संदीप दिवाण आणि सुरूरचा PR पाटील DYS झाले. IPS मध्ये निवड झाल्यावर जीवनाचे संदर्भ बदलले. आजपर्यंत भेडसावणारे सर्व प्रश्न सुटले आणि नवी आव्हाने आवासून उभी राहिली. काही दिवस सत्कार सोहळे झाले, मोठ्या घरातली स्थळे चालून यायला लागली, लोकांची घरातली वर्दळ वाढली, घरच्यांच्या व गावातल्या गोतावळीच्या अपेक्षाही वाढल्या. मी मात्र अंतर्मुख होऊन स्वतःचा आणि येऊ घातलेल्या वर्तीचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत होतो. खेड्यातल्या जीवनशैलीतून अचानक उच्चकुलजीव लोक नोकरशाहीच्या जीवनरीतीकडे होणारे स्थित्यंतर निश्चितच आव्हानात्मक होते. मलाही व्यक्तिमत्वाची जडणघडण साठवून समजावून घ्यायची होती, परखायची होती, दिखायची होती. खरं तर अशा बदलातून जीवनाची नवी ओळख होते. कंगोरे करताना रोज नवीन शिकण्याचा अनुभव होतो. प्रशिक्षण हा त्यातलाच एक महत्वाचा अध्याय. सुरुवातीला लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये 90 दिवसांचा मूलभूत कोर्स पार पडला. त्यानंतर 54 आठवड्याचे भापोसेचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागले. हे अकादमीतील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष फील्डवर प्रॅक्टिकल प्रशिक्षणही घ्यावे लागले. हा एकूण प्रशिक्षणाचा कालावधी माझ्यासारखे अनेक शिकाऊ अधिकाऱ्यांचे व्यक्तिमत्व मूलतः बदलून लावतो. खरं तर ब्रिटिशांनी कमी वयात प्रशासकीय सेवा देण्याचा आग्रह धरण्यामागचे कारणही हेच असेल. जी नीतिमूल्य, मानसिकता, व्यावसायिक कौशल्य विषयीच्या पूर्वाधात एखाद्या युवकाच्या अंगवळणी पडतात, ती वाढत्या वयाच्या लोकांच्या अंगवळणी पाडणे तुलनेने जिकिरीचे ठरते. डोक्यामध्ये शिकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती, हृदयामध्ये आशावादी भावना व डोळ्यामध्ये काहीतरी आगळंवेगळं करण्याची स्वप्न घेऊन मी या वातावरणात शिरकावलो. तिथल्या ऐश्वर्य संपन्न वैभवाने काही काळ डोळे दिपून गेले. तिथल्या इंग्रजी आवेशाने पुरात धडकी भरली. तिथल्या विद्वत्ता प्रचूर प्रॅक्टिकल डोक्यात आणि मेंदूत भावर्तने आणली. मसुरीच्या काकडच्या थंडीत मी आणि माझा अनुभव गोठला गारठला. हैदराबादच्या उष्णतेने माझ्यातले न्यूनगंड शारीरिक कमतरता करपून निघाल्या. या दोलायमान झटके देणाऱ्या भूकंपासारख्या कणखर वैचारिक आणि मानसिक धक्क्याने मी बदललो, पार बदललो. ही बदलण्याची प्रक्रिया व्यक्तिमत्व विकसनाची, शिक्षणाची, प्रगतीची आणि परिवर्तनाची परिपूर्ण नांदी होती. ही नांदी उलगडण्याचा प्रयत्न मी माझ्या पुस्तकात केला आहे. हा दुसरा भाग लिहिण्याचा प्राथमिक उद्देशच हा आहे की मी जी माझी भावंडे अकादमीत जाऊन उत्कृष्ट दर्जाचं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक प्रगती साधणारं प्रशिक्षण घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी सोप्या शब्दात ही प्रशिक्षणाची प्रक्रिया समजावून सांगते. त्या प्रशिक्षणामुळे माझ्यामध्ये झालेले सकारात्मक बदल आणि त्या बदलामुळे मला जडलेल्या रचनात्मक सवयींनी साधलेली किमया विशद करणे, त्या सवयीमुळे आयुष्यातील आव्हानांना दिलेली कडवी झुंज कशी रोचक आणि प्रेरक बनली त्याचे कथन करणे, माझ्या वैयक्तिक आणि करिअरमधील स्थित्यंतरे आणि त्याच्याशी जुळवून घेणाऱ्या माझ्या प्रशिक्षित मन आणि शरीरातील अंतरंगाची उधळण करणे, माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांची जडण काढण्याची प्रक्रिया व्यक्त करणे, अनुभवाच्या आधारे या क्षमतांची रोज दरबदल होणारी प्रगती, हाच माझा आजवरचा जीवन प्रवास आहे. तो जीवन प्रवास छोट्या भावंडांना मार्गदर्शकाच्या भूमिकेतून सांगण्यासाठी मी ही पाने लिहिली आहे. हा माझा प्रवास माझ्या नव्या पिढीतील भावंडांना त्यांच्या उमेदीच्या वयात योग्य दिशा दाखवेल आणि त्यांच्या मनातील भंडावून सोडणाऱ्या झंझावाताला सकारात्मक रूप आणि ऊर्जा देईल ही माझी अपेक्षा आहे. मला लागलेल्या खेचांचा आणि त्यावर मी शोधलेल्या औषधांचा त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकसनासाठी निश्चित फायदा होऊ शकेल असा माझ्या मनात विश्वास आहे. मुळात क्षमतांचा विकास व न्यूनगंडाचा खात्मा करणे व त्यासाठी आत्मविश्वास व स्वयंस्फूर्ती तयार करणे हा या पुस्तकाचा पिंड आहे. एका ग्रामीण जीवनशैलीत वाढलेल्या तरुणाला मुळात ब्रिटिशांनी बनवलेल्या आणि स्वातंत्र्यानंतर कल्याणकारी रूप धारण केलेल्या पोलादी लोकशाहीच्या स्टील फ्रेममध्ये घुसताना होणारी घुसमट, त्यातून साकार होणारे द्वंद्व आणि मग एकदा हातात कमान घेतली की सुरू होणारे स्वैर आणि मुक्त जीवन रेखाटण्याचा हा प्रयत्न आहे.
शारीरिक मानसिक व आध्यात्मिक अंगांची जाणीवपूर्वक केलेली मशागत आणि त्यातून रोज नवीन घडणारा विश्वास तुम्हाला या पुस्तकाच्या पानापानात दिसेल. ट्रेनिंग हा तर एक भाग झाला, पण त्या अनुषंगाने पाहिलेले नवे प्रदेश, भेटलेली नवी माणसं, उरलेले भाव व भावनांचे आविष्कार आपल्याला यात आपलेसे वाटतील. मन में है विश्वास या आत्मकथनामध्ये सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मी मांडला आहे. माझी IPS मधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू आहे. आता निवड झाल्यानंतर कुंभार मातीला आकार देतो, तसं एका युवकाचा एका अधिकाऱ्यामध्ये रूपांतर घडण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. खरं तर हे सर्व व्यक्तिमत्वातील होकारात्मक रचनात्मक परिवर्तन विषयीच्या कालखंडामध्ये प्रत्येक शिकलेल्या योगाकडून अपेक्षित असते. त्याने किंवा तिने निवडलेला व्यवसाय, नोकरी आणि जीवनमानाप्रमाणे ते आपसुकच घडत असते, पण माझ्या बाबतीत ही प्रक्रिया जलद होती, अधिक प्रभावी होती, कारण IPS अधिकाऱ्यांना त्यासाठी आवश्यक नवी सर्व साधन सामग्री प्रशिक्षण देणारी यंत्रणा शासनाच्या माध्यमातूनच उपलब्ध होत असते. त्यामुळे रोजच्या व्यावसायिक व व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला ज्या ज्ञानाची, विज्ञानाची आणि व्यावहारिक वर्तनाची आवश्यकता असते ती सोप्या भाषेत मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जय हिंद. विंदा करंदीकरांची कविता वाचतोय. सद्गुरु वाचूनही सापडेल सोया. करीतो आदरे सद्गुरु स्तवन, ज्यानी सत्य ज्ञान वाढविले. धन्य पायथ्यागोरस धन्य तो न्यूटन, धन्य आईन्स्टाईन ब्रह्मवेत्ता. धन्य पाश्चर आणि धन्य माझी क्युरी, थोर धन्वंतरी मृत्युंजय. धन्य फ्राईड आणि धन्य तो डार्विन, ज्यानी आत्मज्ञान दिले आम्हा. धन्य धन्य मार्क्स दलितांचा त्राता, इतिहासाचा गुंता सोडविजो. धन्य शेक्सपियर धन्य कालिदास, धन्य होमर व्यास भावद्रष्टे. फॅरॅडे मार्कोनी व्याट राईट धन्य, धन्य सारे अन्य स्वयं सिद्ध. धन्य धन्य सारे धन्य धन्य मीही, सामान्यांना काही अर्थ आहे. सद्गुरूच्या पाशी एक हे मागणे, भक्तिभाव नेणे ऐसे होवो. सद्गुरूनी द्यावे दासा एक दान, माझे दासपण नष्ट होवो. सद्गुरू वाचोनी सापडेल सोय, तेव्हा जन्म होय धन्य धन्य. मित्रो, भालचंद्र नेमाडे यांना आपण जे ओळखतो ते प्रामुख्याने कादंबरीकार म्हणून, भाषाशास्त्रज्ञ म्हणून, समीक्षक म्हणून, पण मला त्यांची कवी म्हणून जी ओळख आहे ती फार जास्त महत्वाची वाटते. ताईबाईच्या नावा दुसऱ्याच्या संगतीला तू सदा उदास केलं, दुसऱ्याच्या संगतीला तू सदा उदास केलं, सोडल्यापासून उरल्या सगळ्या गोष्टींना बरक केलं, उभ्या जन्माचा दावा केला इटीमिटी. आपण आत नाही अशी वर्दी देत, स्वतःच्या आवाजात हाका मारत, 40 वर्ष कधी न दिसता मला पिसकेल. घराखाली भुयार खणत तळघरात चकवे करून दडलीस, की केव्हाही मला आदरे देत तुला लपून राहता यावं. भूकंपातले आक्रोश ढिगाऱ्या बाहेर ऐकू येऊ नये असं केव्हा गाडलं. मला दुसऱ्या कशाचा आधार घेता येणार नाही असं चिनून टाकलं. तरी मी तुझं मंतरलेलं लिंबू पायता लावून ठेवलं, असं नेहमी होत आलं की सगळ्या गोष्टींच मसळ लागलं. जीव घेण्या कड्याच्या काठाकाठानं कडे लोट न करता ढकलत नेलं. पायाखालची जमीन कधी लागूच नये असं दोरावर पाय चालणं आलं. तुझ्या प्रेमाचा फास लावून लोंकळत राहणं आलं. स्वतःशी खिळून जंगल वजा चित्त्याचं पिंजऱ्यातलं एर धारण, डोळ्यातल्या टिकेत रेडियम स्थिर ठेव. धुडकापलं बैलाचं मुंडक सताड डोळ्यांनी पाहत राहत, स्वतःच पाय झटकत शरीर. तस अंथरुणावर थिजून अंधारात आतलं जाणवणं मड झालं. उस्ताशी ठेवलेलं संज्ञांचं जाळं पेरून उठावं, धडपडून तर पुन्हा तीच वेदनांची वागळं टांगून माझ्यावर तुझ्यांना राहावा दिलेला,
फुलाच डाव देत लपंडाव खेळणं, तुझाच वसा घेत राज्य करणं, तुझी भातुकली सांभाळणं, तू छोट्या छोट्या गाडग्यात खोटं खोटं वाढलेलं खोटं खोटं खाणं, जगण्याच्या निबीड सन्नाट्यात फक्त तुझी गुरगुर ऐकणं आलं, खोल जखमीच्या पातळ खपलीवर भुणभुण त्या गिरक्यांचा वारा घेणं, सृष्टीनं तडीपार केलेला तुझा जीव दडून आहे माझ्या सुरक्षित, तो उसळून दुसपुसून असा सगळ्या धमन्या हिंडून परत पुन्हा हृदयात वेटोळी करून बसतो तेव्हाची ऊब पडताळून या हिंस्र सुस्तीनं मी धडधडत राहतो आतो, कितीदा फोडून येऊ मी तुझ्यापर्यंत ही टेकाडा एवढी वारुळ, किती दिवस वाहू पकारी तुझ्या राजनांसाठी, किती दिवस फोडू तुझ्या ओट्यांसाठी दगड, किती तुझं सत्पन तू जित्या झाडा आग लावली, हाक मारून खाक केलं, जगतो तितकी हयात देणं लागतो असं केलं, बाये तुझं ऋण फेडल्याशिवाय या जन्मी सुटका नाही, घुम रे भक्ता ताईबाईच्या नावानं, गाव सोडलं नाव सोडलं तुझ्या नावानं, ठाव सोडलं गे तुझ्या नावानं ठाव सोडलं, घेणं टाकलं लेणं टाकलं तुझ्या ध्यासानं, गाणं टाकलं गे तुझ्या ध्यासानं गाणं टाकलं, वाण घेतलं जाण घेतलं तुझ्या दाकानं, रान घेतलं गे तुझ्या दाकानं हे रान घेतलं। पुढची कविता आहे स्थलांतराचे गाणे। कसे धडाधड कोसळले इमारतींचे रस्त्यांचे झाडांचे वर्षानुवर्ष जोपासलेले मनमुराद आकार, लावाच्छादित पठार माथ्यांच्या ठिकाणी उफाळला दर्या, ठाक परत पर्वतमाळांच्या कड्यांवर उधाणल्या भरत्या, शिखर रेषांचे झाले चक्री आवर्त, टेकड्यांच्या जबर स्थिर मंद उतारांवर कोसळल्या कोलमडत्या अस्थिर लाटा, अनावृत्त दऱ्यांच्या मुलायम घाटांवर कोसळले आकांती धबधबे, खांदाड खचदऱ्या सुळके शिळाखंड भुगारले झाले वाळूचे दाटे, अरण्याच्छादित उशीर ठुसक्या बोरी बावळींच्या काटेरी जाळ्यांच्या ठिकाणी गगनझेपी शिशु माळ आदम घोडत, भिरभिरून उडाली कबूतर एका डेरेदार तुझ्या दुपार भोवती, थरथरले तुझ्या रस्त्यांखालचे मकादम माझ्या पायाशी, दिवंगत मित्रांनी स्मशान कबरीतून बाहेर काढल्या भुजा मिठी मारायला, तुझ्या 21 वर्षांच्या जुन्या निळ्या भोर आकाशात एकमेकांना छेदून गेले बगळ्यांचे आणि कावळ्यांचे थवे उलटे सुलटे अनाकलनीय पंख रेषांच्या चित्रांकृतीत, प्रिय कराला तू अप्रिय करतेस प्रिय, बिलगणाऱ्याला बिलग, तू तशी होणार असशील तर मीही असा होऊ दे, तुझे प्रतल अंतस्तर मला दडपू लागले तर माझ्या बरगड्या मला जपू दे, तुझी सरहद तू दाखवलीस तिथून माझ्या पायवाटा तर फुटू दे, तुझ्या बाजूने भरधाव वाढते किलोमीटरांचे आकडे माझ्या बाजूने कमी कमी होऊ दे, हेही तुला न खपेल तर तेही मला सोडू दे, तेही तुला न चालेल तर आणखी काही मला चालू दे, निरंतर आहे अवकाश गडे अधिक उभार आहे धन्य प्रदेश, तुला मी सगळं काही देऊन चुकलो तरी पाय दिले नव्हते ते बरं झालं, तुझी शिव तुला सलामत राहो शाबूत राहो, तुझे बुलंद तट मध्ययुगीन खंदक ते ओलांडायला माझे पाय समर्थ आहे, देवगिरीनं घातली लात गिरगिरलो पश्चिम घाटावरून फोंड्याखाली, पडता पडता सह्याद्रीवर चंद्रकोर छातीला अडकून जखम करून गेली, 3000 फूट जाड ढग झेपावले धवलगर्द माझ्या खाली दाट पसरत, शुभ्र दाट अभ्रांच्या गिरद्यात गोव्याच्या हिरव्या डोंगरांनी फुटबॉल सारखं माथ्यावर अडवलं, अरबी समुद्रानं उचंबळून अलगद जेल माडांच्या इगर्जांच्या डोक्या डोक्यावर, सुशागात लाटांनी कमरेपर्यंत पाण्यानं झाकलेल्या तांबड्या मातीवर सोडलं, मराठीनं कोल्ल कोकणीनं झेल माय मोरो मावशी वाचो म्हणताच तुडुंब नद्या ते लावल्या, ओ साहेबा वाट दाखव माका साहेबा वाट दाखव ना वाट कळो ना,
तरंगत पसरलो समुद्र भेसातून बुडून जिरत किनाऱ्या किनाऱ्यानं भरतीच्या तळाख्यांवर एकलो गेलो पुन्हा पुन्हा रेतीतून जिरपत उरलो तितका पुन्हा पुरलो जड हो तळाशी गेलो नेणता भूमवर अंतरातली जुनी भूमी दृश्य पुसत गेलो फेसता मनोयत गजाली करत एक वार नेर तारे या माका पावई पैल तडी रे माका पावई पैल तडी खेणी लागली गिळू यकृत पोळून चढली मस्ती झालो वळू बाटलीतलं पिशाच होऊन बूज लावलं स्वतःवर तंबाखूच्या धुरात नाहीसा झालो संपलो निव्वळ डोळे राहिले किनाऱ्यावर तरी अचानक माझ्या सताड डोळ्यांमध्ये तुझ्या रानटी तळ्यांची झगझगीत प्रतिबिंब लकाकू लागतात तेव्हाची आणि तुझ्या जबर डोंगरांच्या गवताळी आयाळी माझ्या टाचांना मानवा घासू लागतात तुझी तेव्हाची माडानं माझ्या गुडघ्या मांड्यांवर नख्याला वर चढत येतात शेपट्या उभारत गुरगुरून माझ्यावरचा ओरखड्यांचा हस्त प्रस्थापित करू लागतात या विचित्र क्रूर प्रीतीची चाहूल लागतात इथलं नितळ निळ मळक दुकारत प्रचंड कृद्ध माण संत फाटक्या झावळ्या पिंजारून घुमू लागतात समुद्रमुखी गंभीर नद्या भरतीला पाट रेटून तुंबू लागतात लाटा फुगून दुसपुसतात पुढे मागे सरकत किनाऱ्याची उलट्या सुलट्या लोळत फुटत राहतात त्वेषानं अपरंपार सागरी तटमंचावर उत्थापालत होते वादळ सोसाटू लागतात गाज गोंगावू लागते झोपडून सनातन गाज मला कानातून अंतर्बाह्य दाबून टाकू पाहते असू असू म्हणत लाटांचे तडाखे उरावर घेत गटांगळ्या खात शंकवासारखा निश्चित पडून जाऊ देतो मी बराबर सबंद जगण्याखालची वाळूची दांडी पाण्याखाली तेव्हा उंच स्वरात माडांचं समूहगान सुरू होत पहा पहा कशा दुर्दैवाच्या पिसाट लाटा एका मागून एक उसळून येत आहेत हे कृतघ्न माणसा तुझ्या डोक्यावरून जाण्यासाठी तू कुठे किती होतास कुठे कसा आहेस कुठे कोण असेल काय असेल हा आहे सगळा कल्पना विस्तार मानवतेचा चिरंतनाचा अव्याहत चाललेली ही समुद्र घास केवळ तुझ्या आयुष्याचा सारांश समज एवढंच तुला समजण्याची गरज आहे. मंडळी साहित्य यांच्या आजच्या या मैफिलीत अनेक नामवंत कवी लेखक आणि अनेक नामवंत मंडळींना आपण भेटलो. या सगळ्यांनी वाचनाचा अतिशय सुंदर प्रवास आपल्याला घडवलेला आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने खरंच आपल्याकडचं साहित्य पुन्हा एकदा उलगडूया पुन्हा एकदा डोकावूया या साहित्याच्या अंतरंगात असं निश्चित वाटेल. कारण वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा इतिहासाचा साहित्याचा आणि कविज्ञानाचा. नव्या युगाचे नव्या जगाचे प्रकाश गाणे गाती ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी या ग्रंथाचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. खरंच आहे, आपल्या सोबत हे ग्रंथ असतील तर त्यातनं मिळणारं ज्ञान आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देतं एवढं निश्चित. आपल्या संपूर्ण आयुष्याला व्यापून राहणारं असं हे आपलं वाङ्मय. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या वाचनाकडे वळूया, ही साहित्याची चळवळ अशीच चालू ठेवूया